ಅಂತರಿ ಮದ ಜಾಗವ ನಿರ್ಧಾರಿ ಪ್ರಸ್ತುತ ಪ್ರಸಂಗಿ ಕೀರ್ತನ ರೂಪಿ ಸೇವೆ ಕೀರ್ತನ ಒಳ್ಳೆಯ ಅಭಂಗ ಜಗದ್ಗುರು ಜಗತ್ವಂದನೀಯ ಸರ್ವಾಂಚ್ಯ ಅಂತಃಕರಣಾಚ ಅಧಿಷ್ಠಾನ ಅಸಣಾರೆ ಮೌಲಿ ತುಕೋಬರಾಯ ಯಾಂಚಾ ಚಾರ ಚರಣಾಂಚಾ ಆಣಿ ಭಗವಂತಾಬರೋಬರ ಸಂವಾದ ಕರತ್ ಅಖಂಡ ತ್ಯಾಚ ಚಿಂತನ ರಹಾವು ತ್ಯಾ ಚಿಂತನಾಚ ಲಾಭ ಪ್ರಾಪ್ತ ವಹಾವ ಅಶೀ ಮಾಗಣಿ ಕರಣಾರ ಅಶಾ ಪದ್ಧತಿಚಾ ಹಾ ಅಭಂಗ ಆಹೆ. ಯಾ ಅಭಂಗಮಧ್ಯೆ ಮೌಲಿ ತುಕೋಬರಾಯ ಆಪಣಾಲಾ ಕಾಯ ಪ್ರತಿಪಾದನ ಕರೂ ಸಾಂಗತಾತ್ ತತ್ಪೂರ್ವಿ ಆಪಣ ಎಕದಾ ಸಂತಾನ ನಮನ ಕರೂ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಹೇ ಕರಿ ದಂಡವತ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಾವಲು ಸಂಬಳ ಉತ್ತರಿ ವಾಢಲೆ ಅಂತರಿ ಪ್ರೇಮ ಸುಖ ಚಿಂತನಾಚಿ ಜೋಡಿ ಚಿಂತನಾಚಿ ಜೋಡಿ ಹಾಚಿ ಲಾಭ ಘಡೋಘಡಿ ತುಮೇ ವೈಸೋನಿ ಅಂತರಿ ಮಜ ಜಾಗವಾ ನಿರ್ಧಾರಿ. ಪ್ರಸ್ತುತ ಪ್ರತಿವರ್ಷಪ್ರಮಾಣೆ ಯಾಹಿ ವರ್ಷ ಹೋಣಾರ ಆಪಲಾ ಹಾ ಗಣೇಶ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ತಗಣೆ ಭವ್ಯ ದಿವ್ಯ ಅಸಣಾರ ಹಾ ಸೋಹಳಾ. ಯಾ ಸೋಹಳ್ಯಾತಿಲ್ ಅಸಣಾರಿ ಹಿ ತಿಸರ್ಯಾ ಕ್ರಮಾಂಕಾಚಿ ಸಂಪ್ರದಾಯಾಚ್ಯಾ ನಿಯಮಾನುಸಾರ ಜಾಗರಾಚಿ ಅಸಣಾರಿ ಮಾಗಣಿಚಿ ಅಸಣಾರಿ ಭಗವಂತಾಚಿ ಕೀರ್ತನ ರೂಪಿ ಸೇವಾ. ಯಾ ಕಾರಣ ಕರುಣಾ ವರುಣಾಲಯ ಭಕ್ತಕಾಮ ಕಲ್ಪದ್ರಂ ಭಗವಾನ ಪಾಂಡುರಂಗ ಪರಮಾತ್ಮೆಯ ಅಥಾಂಗ ಕರುಣೆನೆ ತ್ಯಾಚ ದಯೇನೆ ಆಣಿ ಆ ಸರ್ವ ಸಂಯೋಜಕ ಮಂಡಳಿಂಚ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮಾತೂನ್ ಆಮಚ್ಯಾ ವಾಟೆಲ ಆಲೆಲೆ ಆಹೆ. ಸೇವೆಕರಿತಾ ನಿವಡಲೆಲಾ ಅಭಂಗ ಜಗದ್ಗುರು ತುಕೋಬರಾಯಾಂಚಾ ಆಹೆ. ತುಕೋಬರಾಯ ಅಭಂಗಾಚ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮಾತೂನ್ ಭಗವಂತಾಶಿ ಸಂವಾದ ಸಾಧತ ಆಹೆ. ದೇವಾಬರೋಬರ ಬೋಲತಾಯ ಕಾಯ ಬೋಲತಾಯ ದೇವಾಬರೋಬರ ಜನು ಭಗವಾನ್ ತುಕೋಬರಾಯಾಂಚ್ಯಾ ಸಮೋರ ಉಭಾ ಆಹೆ. ತ್ಯಾನ ಮಂತೋಯ ಬೋವಾ काय अपेक्षित आहे तुम्हाला सांगा तरी मला. तुम्ही रात्रंदिवस तग्नि अट्टहास करत आहात धावा करत आहात नेमकं तुम्हाला हवंय काय? तुम्ही म्हणाल ते मी द्यायला तयार आहे. तुमची तपश्चर्या आहे मोठी. तुकोबऱ्या सांगतात देवा खरं सांगू का? तू जर तग्नि या लौकिकाकडे पाहून काहीतरी मागा म्हणत असशील काहीतरी अपेक्षा तग्नि करा म्हणत असशील तर या लौकिकातली काही अपेक्षा शिल्लक राहिली नाही. नाही या लौकिकी आता मज वर्तने या लौकिकात मला त्यांनी वागायचं शिल्लक राहिलंच म्हणून या लौकिकातलं काही मागायचं नाही. मग मागायचंय काय? काय अपेक्षा आहे आणि कशाचीच अपेक्षा नाही. तरी पण काहीतरी असेल ना कुठं. तुम्हाला काय श्रेष्ठ वाटतं? तुमच्या दृष्टीने काय त्याने महत्वाचं वाटतं ते तरी सांगा. तुकोबारा म्हणजे खरं सांगू का देवा? अखंड तुझं चिंतन करत राहणं हेच मला सर्व श्रेष्ठ वाटतं. याच्यापेक्षा जगात मला काहीच आवडत नाही. फक्त तुझं चिंतन करणं मला आवडतं. पण मी माझ्या जीवनामध्ये काय मिळवलं असेल, काय जोडी करून ठेवली असेल, काय साठवणूक केली असेल, काय जपणूक केली असेल, तर ते फक्त तुझ्या चिंतनाचीच जपणूक केली. आजपर्यंत अट्टहासानं फक्त तुझं चिंतन करावं एवढाच एक विचार माझ्या अंतर्गणात राहिला. याच्यापेक्षा बाकीचं काहीच मला नको. पण फक्त तुझं चिंतन मला घडावं. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी हाच माझ्या दृष्टीनं लाभ आहे. आणि घडोघडी मला तुझा चिंतनाचा लाभ अशा पद्धतीने घडत राहावा एवढीच माझी अपेक्षा आहे. घडेल ना माझं अखंड तगणे माझं चिंतन तुम्हाला घडेल. पण देवा हो मी चिंतन करतोय गोष्ट खरी आहे. पण मधून मधून हा विक्षेप तयार झाला ह्या सगळ्याच्या सगळ्यात वैतात्मक गोष्टी डोळ्यासमोर दिसू लागल्या की मग व्यवहार करत असताना त्याने ती चिंतनाची असणारी घडी थोडी बाजूला जाते. मग व्यवहारामध्ये गुंतल्यासारखं वाटतं. सामान्य माणसाचा अनुभव हाच आहे. तो देव धर्म करतो, परमार्थ करतो, भगवंताचं भजन करतो, भगवंताचं ध्यान करतो. पण जेव्हा तो व्यवहार करू लागतो तेव्हा मात्र क्षणभर का होईना पण त्याला त्याचा विसर पडतो. मला असं वाटतं की हे जे तुझं चिंतन आहे या चिंतनाचा जो लाभ आहे तो अखंड मला घडावा. मध्ये विक्षेप नसावाच. क्षणभराचा सुद्धा त्यांनी अंतर क्षणभराचा सुद्धा त्यांनी मला विसर मला तुझा पडू नये. पण माझ्या सामर्थ्याने ते होत नाही. पुन्हा पुन्हा विसर पडतो. मग मी परत स्वतःला जागा करायचा प्रयत्न करतो पण मला स्वतःला जागा राहता येत नाही. याच्याकरिता काय केलं पाहिजे? माझी विनंती आहे तुम्ही वसोनी अंतरी किंवा तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. तुम्ही स्वतःच मला जागा ठेवा. तुमच्या चिंतनाच्या ठिकाणी तुम्ही मला जागा ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे. चिंतन न होण्याकरिता नेमकं घडतं काय?
चिंतन करण्याकरिता सगळ्यात प्रधान साधन आपल्याकडे जर काय असेल तर ते मन आहे महाराज, आपलं चित्त आहे, आपलं अंतकरण आहे, आपल्या अंतकरणाची वृत्ती आहे. कारण वृत्तीनंच खऱ्या अर्थानं भगवंताचं चिंतन घडत असत. मग त्याने चित्त जरी चिंतन करू लागलं तरी सुद्धा ही मन नावाची जी वृत्ती आहे ती मात्र विषयाच्या दिशेने धावते आणि धावून अनेक प्रकारचे संकल्प निर्माण करते, अनेक प्रकारचे विकल्प निर्माण करते. मग संकल्प विकल्प डोळ्यासमोर त्याने निर्माण झाले की मग संपूर्ण त्याने संसार रूपी चित्र पाहायला मिळतात. हे मन जोपर्यंत त्याने विक्षेप करतो तोपर्यंत त्याने संसार दिसत राहणार आहे. आणि जोपर्यंत संसारात त्यांनी मला राहावं लागत आहे याचे हेलकावे सहन करावे लागत आहे तोपर्यंत तुझ्या चिंतनात बाधा निर्माण झाल्याशिवाय राहणारच नाही. पण मला असं वाटतं की तू माझ्याकरिता काय करावं, काय करावं म्हटले काय नाही, जेथे जेथे जाय मन, माझं मन ज्या ज्या ठिकाणी जाईल आड घाली सुदर्शन किंवा आड घाला सुदर्शन, तिथं तुम्ही सुदर्शन तुमचं आडवं घाला आणि मला सांभाळा. मला त्या विषयाकडे वाहवला मी जातो ज्या वेळेला तेव्हा तुम्ही मला सांभाळून त्याने त्या विषयांपासून परान्मुख करा, तिथून मला वेगळं करा. एवढाच एक भाव माझ्या अंतकरणात. तुकोबारांना भगवान म्हटले मग ठीक आहे, असं जर तुम्हाला मी प्राप्त करून दिलं, तुम्ही जर अशा स्थितीमध्ये गेलात तर काय करणार मग तुम्ही. ते म्हटले मी बेधुंद होऊन सगळ्या जगाचा प्रतिबंध त्याने सोडून आणि विशेष रूपाने त्याने महाराज दिव्य स्थितीमध्ये जाऊन निर्लज्ज होऊन तुमच्या चिंतनामध्ये नाचेन. तू का म्हणे भोजे, मग मी नाचेन निर्लज्ज होऊन नाचेन. म्हणून त्याने महाराज ही दिव्य स्थिती मला प्राप्त करून घ्यायची आहे याच्याकरिता माझा अट्टहास आहे आणि म्हणून तुमच्याशिवाय त्याने हे कोणी करू शकत नाही. म्हणून तुम्ही वैसोनी अंतरी तुम्हीच माझ्या हृदय पटलावरती बसा, मज जागवा निर्धारी, मला त्याने जाग करा, निश्चयानं मला तुम्ही तुमच्या चिंतनाच्या ठिकाणी जाग ठेवा. असं जर होईल तर मग मला माझ्या जन्माला आल्याची सफलता झाल्याचा आनंद अशा पद्धतीने प्राप्त होईल. मग ते तुमच्याशिवाय कोणी करणार नाही. म्हणून माझी तुमच्या समोर ही मागणी आहे की तुम्ही त्याने मला हा लाभ प्राप्त करून द्यावा. कशाचा? चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, चिंतनाच्या जोडीचा लाभ प्राप्त करून द्यावा ही माझी अपेक्षा अंतकरणातली आहे. असं तुकोबार भगवंताच्या समोर त्याने म्हणतायत असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्ष हा 4 दिवसाचा सोहळा गणपती बाप्पांच्या जयंतीचा या ठिकाणी संपन्न होतो आणि सर्वजण त्याने आनंद अशा पद्धतीने घेतात. मला वाटतं 2-3 वर्षातून त्याने येण्याचा हा योग आम्हाला आता 1-2 वर्षांमध्ये थोडासा जरा गॅप पडला होता आमच्या आजारपणामुळं. नाहीतर ही मंडळी संपर्कात आहेत कायमस्वरूपी, कुठेही त्यांनी कार्यक्रमाला अशा पद्धतीने त्यांचं येणं परिसरात त्यांनी होत असतं. दूर असलं तरी सुद्धा येतात. म्हणून त्यांनी म्हणत ते संपर्कात आहेत, फक्त आम्हीच आउट ऑफ असतो म्हणून त्यांनी गायगायनं संपर्कात त्यांनी येणं होत नाही. असो, गणपती बाप्पांची आमच्यावर कृपा झाली म्हणून त्यांच्या सेवेचा हा योग अशा पद्धतीनं या वर्षी जुळून आला. नेमकं त्याने आज जागर आहे आम्ही येताना ठरवलं होतं, आमच्याकडे महाराज आलेले आहेत बरोबर. त्यांनी सांगितलं अभंग त्याने गोविंद गोविंद मना लागली हा छंद, पण तू नेमका मागणीचा अभंग नाही. मग काय करावं, म्हणून काहीतरी मागणीचा अभंग असावा जेणेकरून त्याने आजच्या या प्रसंगाला तो समर्पक राहील. म्हणून त्याने सहज हा अभंग चिंतनाकरिता आठवला. काय चिंतन करावं, काय चिंतन करावं असं म्हणता म्हणता चिंतनाची जोडी अभंग आहे, मग तो पूर्ण त्याने लक्षात येत नव्हतं म्हणून त्यांना पहा म्हणतो. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा त्याने आहेत आणि सुंदर असणारा भाव अभंगातून व्यक्त होतो. खरं तर जगद्गुरु तुकोबारायांना काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही महाराज, काही कर्तव्यच राहिलं नाही. कर्तव्य अभावत असते तिथे, कर्तव्य त्यांनी जीवाला असतं. जीवाला त्यांनी बरंचसं कर्म करावं लागतं, हे करायचं ते करायचं ते करायचं आणि हे सगळं करता करता त्याचे ते कर्म पूर्ण झाले म्हणजे बरं.
ते जर कर्म शिल्लक राहिले तर परत त्याला जन्माला यावं लागतं. हे अगा कर्मी जय उरावे तय ते हे सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहाय. अगा कर्मी जय उरावे, कर्म जर शिल्लक राहिले तर सुख दुःख भोगण्याकरिता पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून त्याने महाराज जगद्गुरु तुकोबारांनी हे कर्म नाही, कर्म म्हणजे काय, पाप पुण्यात्मक असणारे कर्म. तुकोबारांच्या अंगाला पाप पुण्य लागतच नाही, ते स्वतःच कबुली देतात. हे तुका म्हणे आम्ही झालो पुण्यांगा. ते कर्म करतात सगळे, गोष्ट खरी आहे, पण कर्मात अडकत नाहीत महाराज. तो कर्मे करी सकळे कर्मबंधा नातळे, कर्मबंधात अडकत नाही. जस कसा अडकत नाही, पद्मपत्र निवांभस, जसं कमळाचं त्यांनी पान असतं की नाही, कमळाच्या फुलाला पानं येतात त्यांनी हिरवे मोठे, ते पानं त्यांनी पाण्यावरच राहतात, पण पाण्यात राहून ते ओले होत नाही. तुम्ही कधी असे उचलून बघा, ते ओले झालेले नसतात. पाण्यात राहून ओलं व्हायचं नाही म्हणजे नेमकं काय, कसं काय असं होत असेल महाराज, का बरं असं होत? त्याचं कारण त्या पानावरती सूक्ष्म त्याने तेलाचं एक आवरण असत, तैल आवरण त्याला म्हणतात. असं आवरण त्याच्यावरती असत, त्याला कोटिंग केलेलं असतं जणू काय तेलाने, आणि मग त्याने ते पाण्यात राहिलं तरी ओलं होत नाही. महत्वाची गोष्ट आहे. तसं संत महापुरुष सगळ्या कर्मांमध्ये कर्म करताना दिसतात, सगळ्या व्यवहारांमध्ये त्यांनी दिसतात, पण कर्म जरी करत असले तरी कर्मबंधनात मात्र त्यांनी अडकत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी जाणवली निनके करी माझे मन, तुझे प्रेम खून देऊन या, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र. महाराज मग मी व्यवहारी असे न वर्तत, मग मी व्यवहारात सदैव जरी वर्तन करताना दिसलो, कस जीवी जळा आत पद्मपत्र, तसं कमळाचं पान त्यांनी पाण्यामध्ये राहतं पण ओलं होत नाही, त्या पद्धतीने त्यांनी मी संसारात जरी राहिलो तरी त्यांनी ओलं व्हायचं मग काही काम पडणार नाही, म्हणजे संसाराच्या बंधनात लिप्त होण्याचं काही काम पडणार नाही. हे महापुरुष त्यांनी आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात. संत नव्हते जगे माणसासारखे, माणसासारखे दिसतात पण माणसासारखे त्यांनी नसतात, ते प्रत्यक्ष देव असतात. महत्वाची गोष्ट आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर मनुष्यपण ते भांब. फक्त मनुष्यपणा पाहण्यापुरताच असतो, नाहीतर ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंबच असतं महाराज. त्याचे अवयव म्हणजे सुखाची कोंब असतात, हे त्याचं जीवन आहे म्हणजे दिव्य असणारं जीवन त्यांना प्राप्त झालेलं आहे. मग अशा दिव्य जीवनामध्ये त्यांनी राहिल्यानंतर काय अपेक्षा शिल्लक राहते? काही शिल्लक नाही, काय मागायचं नाही जगाकडच काय, पण देवाकडे सुद्धा काहीच मागायची अपेक्षा नाही, काहीच मागायची अपेक्षा नाही. मग काय करतात? मग काय नाही, सामान्य जीवाच्या उद्धाराची तळमळ करतात. त्यांना असं वाटतं सगळ्या लोकांचा उद्धार व्हा, त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले ते सांगतो. ते म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, फक्त उपकारापुरता शिल्लक राहील. उपकार करतात जगावर. हे आता शब्द फार काही सांगून जातो. आता हे आता म्हणजे उगीच नाही, त्याच्या आधी बरंच काय आहे. तो अभंगच तुम्ही बारकाने पहा, अनोरेणिवा थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार, सांडिले त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, म्हणजे स्वतःच काम झाल्यानंतर उरलो उपकारापुरता असं आहे, म्हणजे त्यांचं काम भागलेलं आहे. मग काय करतात त्यांनी महाराज, ते स्वतः आनंद उपभोगतात आणि जगाला आनंद देण्याचा त्यांनी प्रयत्न करतात. हे तुका म्हणे खातो आनंदाचे Thank you.
खातो आनंदाचे लाडू. नका चरफडू यारे तुम्ही, तरफडू नाही. चरफडू कशाला चरफडता, कशाला चाचपता इकडे इकडे. आम्ही जो आनंद उपभोगतो तो आनंद तुम्ही घ्या. मग जगाला आनंद देण्याकरिता काय करतात त्यांनी, जगाला आनंद देण्याकरिता काय काय केलं हे जर तुम्ही म्हणत असाल तर त्यांनी दगडी महाराज काहीच कर्तव्य नसताना लोकांच्या समोर पंढरीची वारी केली. त्यांना काही काम शिल्लक राहिले नसताना त्यांनी दगडी महाराज जगाच्या समोर कथा केली, कीर्तन केली. कशाकरिता? जगाला जाग करण्याकरिता. जगाला त्यांनी जाग करायचंय. आम्ही वैकुंठवासी आलो या चिकारासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताय. काय करणार आहात? झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने हे बुडविले. मग काय करणार आहात तुम्ही यांना जाग करण्याकरिता? ते म्हणतात, पिटू भक्तीचा डांबोरा, कळे काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. असं आम्ही लोकांकडे जाऊन सांगू. पिटू डांगोरा, आम्ही डांगोरा पिटू. कशाचा? भक्तीचा डांगोरा. पिटू भक्तीचा डांगोरा. त्यांना काय होईल? कळे काळाशी दरारा, कळे काळाला दरारा निर्माण होईल. आणि तुका म्हणे करा जय जयकार, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून जय जयकार करा असं आम्ही लोकांच्या समोर जाऊन सांगू. लोकांना जाग करण्याकरिता स्वतः तर जागे आहेतच, स्वतःला सदैव जाग करतात आणि त्याचबरोबर लोकांना जाग करतात. ऐसे जागवितो जना सरिसे मना, ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. म्हणून त्यांनी जाग करण्याचं काम त्यांनी करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल. कशाच्या माध्यमातून जाग ठेवतात? त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून जाग ठेवतात, त्यांच्या रचनेच्या माध्यमातून जाग ठेवतात. त्यांनी केलेली रचना, त्यांनी केलेली जोडी अभंग असणारी जोडी आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा महिमा सांगताना मुस्लिम समाजातल्या एका मनुष्याने त्यांनी सांगितलं, अंगड शाह फकीर त्याचं नाव होत. ते म्हणले, तुका तुका रामसे तुलना केली, तराजू लावला तुका तुलना करण्याकरिता. एका तराजूमध्ये राम ठेवला, दुसऱ्या तराजूमध्ये तुकाराम महाराजांना बसवलं. तुका तुका रामसे दो नाम एक अंग. मला कळालं, नाव दोन आहेत, वस्तू एकच आहे. दो नाम एक अंग, पण फरक एवढा मला सापडला. म्हणजे काय? उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या लक्षात येतं ना पण मी काय म्हणतो? उनका सेतू भंग गया म्हणजे रामानं तयार केलेला सेतू बुडाला, पण इनका सेतू अभंग, याने जगाला उद्धरून नेण्याकरिता जो सेतू तयार केला तो आहे अभंग, तो कधी बुडणारच नाही. महत्वाची गोष्ट आहे. मग जगाच्या समोर त्यांनी अभंगांची रचना केली आणि अभंग रचना करून वेगवेगळ्या माध्यमातून जगाला जाग करण्याचं काम केलं. महाराज नामपर अभंगांचं चिंतन केलं, उपदेशपर अभंग समोर ठेवले, करुणापर अभंग केले, निर्याणपर अभंग त्यांनी केले. काय काय सगळ्या प्रकारच्या अभंगांची रचना केली. कशाकरिता? काहीच त्यांना जर कर्तव्य शिल्लक राहिलं नाही मग एवढा अट्टहास कशाकरिता केला? जगाला कळावं की अशा पद्धतीनं परमार्थ करावा म्हणून. म्हणून त्यांनी काही मागणीपर प्रकरणातले अभंग तयार केले. देवाच्या समोर त्यांनी भक्ती करत असताना बऱ्याच वेळेला मनुष्य काहीतरी मागतही असतो. मागणाऱ्या माणसानं काय मागावं हे सुद्धा त्याला कळालं पाहिजे. म्हणून त्याला त्यांनी महाराज त्याला चुकीच्या मार्गाने प्रवास करू नये, त्याचा मार्ग त्यांनी भटकू नये,
म्हणून त्या काय मागावं हा विचार सुद्धा त्यांनी लोकांना कळावा याच्याकरिता आशय अभंग तयार करून ठेवले. काही गोड अभंगात बघा काही मागणी सुद्धा ते म्हणतात पतीत पतीत परमित्री वाचा पतीत परी तू आपुली सत्ता मज करावे सरता. पतीत 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 शब्दाचा अर्थ होतो पापी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतो पतीत म्हणजे पापी. तुकोबर आहे म्हणतात पतीत एकदा नाही म्हणले तीन बरे परिमित्री वाचा पतीत तीनदा म्हणतात पापी आहे पापी आहे पापी आहे. खरं सांगा बरं ऐकताना तरी गोड वाटतंय का की तुकोबर आहे पापी होते म्हणून तुकोबर आहे पापी असते. काय पापाचं कारण आहे ज्यांच्या नावाने काळ घाबरतो आणि ज्यांचं नाव घेतल्यानं पुण्य प्राप्त होतो ते पापी कसे असतील. पुण्यवंत भावे नाव घेतल्यावर दुसऱ्या लोकांना जर पुण्य प्राप्त होतो ते पापी कसे काय असते. तरी म्हणतात त्रिवाचा पतीत परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता. आणि शेवट तर आणखीच म्हणतात अपराधाचा गेलो तू का म्हणे किती बोलो परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता. अहो काही अपराधी नाहीत तुकोबर आहे काही पापी नाहीत तुकोबर आहे. मग कशाकरिता अभंगाची रचना केली. त्यांना हे सांगायचंय जगाला देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर देवाच्या समोर जाऊन कसं बोलावं हे लोकांना कळालं पाहिजे. देवाच्या समोर फुगीरपणा चालत नाही आणि आपण फुगीरपणा केल्याशिवाय महत्वाची गोष्ट आहे म्हणा. तर मग कशाला तरी फुगीर होतोच ना माणूस. चार दोन लोकांनी मानायला सुरुवात केली की तो फुगीर होतो आपण. थोडस धन प्राप्त झालं पदरात काही थोडा बँक बॅलन्स पडला की त्याला वाटतं बस मला काय गरज आहे कोणाची आता तो झाला फुगीर. फुगीर व्हायला वेगळं औषध घ्यावं लागत नाही ते सहज फुगीरपणा येतो माणसाच्या पोटात. असं कशा नाही आपण फुगीर होतो आणि त्या फुगीरपणाच्या भरात आपण लोकांबरोबर वागतो. त्याला हे कळत नाही जसं लोकांबरोबर आपण फुगीरपणाने वागतो हाच फुगीरपणा जर देवाच्या समोर आपण घेऊन गेलो तर त्याला जमेल का आपला फुगीरपणा. महत्वाची गोष्ट आहे ना तो त्याच्यापेक्षा जास्त फुगीरपणा अखिल देऊ सुद्धा. हे यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम जे मला ज्या पद्धतीनं भजतात मी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीनं भजतो. तुम्ही जर रुबाबात माझ्या समोर येत असाल तर माझ्यासारखं रुबाब कोणाचाच नाही. मग महत्वाची गोष्ट सरळ गोष्ट आहे. एक माणूस बाजारात गेला भाजी विकत घेण्याकरता काय बायकोनं पाठवलं असेल म्हणे जाय. आता हे फुगीर लोक घरात घाबरतात बायको पोरांना अशी गोष्ट असते. बाहेरच रुबाब करतात फक्त गेलं बाजारात. गेल्यानंतर सगळ्या असं चार पाच बोटात आणते होते सगळ्या सोन्याचे होते. आता भाजीवाली बाई त्यांनी बसली होती बिचारी भाजी सगळं समोर मांडून तो असं तिच्या पुढे बोटं दाखवायचं. हे वांग कसं दिलं हे बटाटे कसं दिलं मधलं बोट पुढे करायचं मग इकडचं करायचं टमाटे कसं दिलं ही कोथंबीर कशी दिली करंगळी करून म्हणायचं. म्हणजे सगळे बोट दाखवतंय आणि सगळ्या चांगत्या दाखवतंय. आता हे माझ्याकडे काय सोन्याची कमी आहे का बिचारी चांगली पांघरून पदर बिदर घेऊन बसली होती. तिला वाटलं मला फुगीरपणा दाखवतो काय मी काही कमी नाही म्हणली. थोडासा पदर बाजूला गेला असं दंड उघडा केला की दंडात दंडाळ्या होत्या सोन्याच्या. त्याला बाजू बंद म्हणतात तिनं सुद्धा सुरू केलं कोथंबीर असा भाव दिली टमाटे असा भाव दिली काय फुगीरपणा दाखवायचा जमत नाही. तुमच्या लक्षात येतं ना पण मी काय म्हणतो ते असं आहे. देवाची भक्ती करणाऱ्या माणसाला देवाची प्राप्ती ज्याला करून घ्यायची आहे त्याला देवाच्या समोर जाऊन कसं बोलता यावं याचा विचार त्यांनी केला. इथून पुढच्या काळात जगातला लोकांना त्यांनी कोणतीच साधना करता यायची नाही. इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी हे कलियुग आणखी फोफावलं जाईल. कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वत्र. या कलियुगातल्या लोकांना त्यांनी काही साधना करणार नाही. मग त्यांना एकच पर्याय शिल्लक राहील भगवंताची शरणागती.
एकच पर्याय शिल्लक राहील भगवंताच्या समोर त्यांनी जाऊन संवाद करावा आणि आपला अंतकरण भगवंताच्या समोर प्रकट करावं याच्यापेक्षा दुसरा कोणताच पर्याय या लोकांच्या समोर शिल्लक राहणार नाही. मग या लोकांनी देवाच्या समोर जाऊन कसं बोलावं याची एक नियमावली याची एक प्रणाली तुकोबारांनी आधी करून संतांनी त्यांनी तयार केली. मग ती लीनता त्यांनी कशी व्यक्त करावी देवाच्या समोर हे सांगण्याकरिता त्यांनी महाराज असे अभंग रचले. कर्म ही नमती मंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपाने धीमाये बापा. आता काही कर्महीन होते तुकोबार आहे काही मतिमंद बुद्धीचे होते. अवते जर मतिमंद असते तर त्यांच्या मुखातून वेद कसं काय प्रकट झाला असता. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. मग मतिमंद माणसाच्या तोंडातून कुठं वेदांत बाहेर येत असतो का. एवढं वेदाचं तत्वज्ञान त्यांनी महाराज हा वेदाचा तो अर्थ माशीच खावा येणार नाही व्हावा भार माथा असे तुकोबार आहेत. आणि मग ते मतिमंद स्वतःला म्हणून घेतात पण का म्हणतात त्याचं कारण आहे का. भगवंताच्या समोर गेल्यानंतर त्यांनी महाराज अशाच पद्धतीनं बोललं पाहिजे लीन झालं पाहिजे त्याच्या समोर त्यांनी महाराज शालीनतेनं जाऊन उभं राहिलं पाहिजे आपल्या अंतकरणातला अर्थ त्याच्या समोर प्रकट केलं पाहिजे आणि मग त्याला म्हटलं पाहिजे देवा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाही भवहातारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश थोडी आशा पाश करिवास हृदय असं त्याला म्हणावं लागेल आणि मग तो परमात्मा प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या हाताला धरून आपल्याला भवसागरातून तारून नेईल हे विशेष असणार त्यांनी वैभव आहे साधू संतांच्या विचारांचं. तेव्हा त्यांनी सगळ्या जगाला ते कळावं कशा पद्धतीने देवाच्या समोर त्यांनी बोललं पाहिजे हा विचार लोकांना कळावा म्हणून अशा पद्धतीच्या अभंगांची रचना केली. खर तर जगद्गुरु तुकोबारांचं अखंड चिंतन भगवंताचं चालू आहे महाराज अखंड चिंतन चालू आहे ते त्या चिंतनातच आहे त्यापेक्षा मला सांगतात हे गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड विठोबाचं चिंतन आहे त्यापेक्षा अजून प्रमाण सांगतो अखंड खंडे राजीवन रामकृष्ण नारायण. जसं पाणी त्यांनी महाराज गंगेचं जसं अखंड वाहत राहत तसं त्यांनी आमच्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं चिंतन आहे. मग अखंड भगवंताचं चिंतन करणारे हे महापुरुष अखंड त्यांनी महाराज स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन असणारे महापुरुष काय गरज आहे भगवंताच्या समोर पुन्हा पुन्हा याचना करून त्याचं चिंतन घडून घेण्याची. त्यांना गरज नसली तरी जगाला गरज आहे. आपण पाहतो भगवंतांना अर्जुनाला गीता सांगितली आणि आणखी असं वर्णन करून सांगतो की हा भगवान म्हणजे त्यांनी नर आहे नारायण आहे आणि अर्जुन म्हणजे नर आहे नर नारायणाची जोडीच आहे. ते त्यांनी अनादिकालापासून त्यांचा हा प्रघात चालू आहे. मग अर्जुन तर पूर्वीचाच ज्ञानी आहे मग परत त्याला ज्ञान सांगायची गरज काय. नाटक केलं फक्त आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी दाखवण्याकरिता हे नाटक आहे सगळ्या जगाला उद्धरून न्यायचे. महाराज सांगतात अर्जुनाचे निव्याजे म्हणजे निमित्त गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. पण संसाराचं त्यांनी ओझ जगाचं फेडायचं आहे म्हणून त्यांनी अर्जुनाचं निमित्त केलं. अर्जुन झाला वासरू आणि देव झाला गाय. मग पाना फुटला मग वासरला काय पिऊ देतात का लोक त्याला बरोबर मागे ओढून घेतात. मग पाना दुसऱ्याच्याच कामाचा असतो. तसं त्यांनी सगळ्या जगाच्या कामाची त्यांनी महाराज गीता झाली. मग त्यांनी आता अर्जुनाला लाभ झाला नाही असं नाही अजिबात पण लाभ प्राप्त झाला गोष्ट खरी आहे. पण जगाच्या उद्धाराकरिता त्यांनी गीता सांगितली. तसं साधू संतांनी अभंगाची रचना ही जगाच्या कल्याणाकरिता केली. म्हणजे अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी करतायत त्या चिंतनामध्ये विभोर आहेत महाराज अखंड भगवंताच्या ध्यानामध्ये आहेत. जीवनामध्ये परमार्थ करत असताना त्यांनी सर्वात श्रेष्ठ परमार्थ जर कोणता असेल तर अखंड भगवंताचं चिंतन करणं हा सर्वात श्रेष्ठ परमार्थ आहे. तुम्ही वाऱ्या किती केल्या हे जास्त महत्वाचं नाही. तुम्ही त्यांनी पोथ्या किती वाचल्या हे महत्वाचं नाही. तुम्ही खिट्टी किती घातल्या हे महत्वाचं नाही. तुम्ही देवळात जाऊन किती वेळा घंट्या वाजवले हे महत्वाचं नाही. तुम्ही देवाला किती आंघोळ घातली हे महत्वाचं नाही. तुम्ही त्यांनी देवाकरिता किती खडी साखर नारळ फोडले हे महत्वाचं नाही. महत्वाचं काय तुम्ही हे सगळं करता करता देवाचं चिंतन किती केलं हे जास्त महत्वाचं. मग हे सगळं जरी केलं आणि चिंतनच नाही केलं तर त्याचा काय उपयोग आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज सगळ्यात महत्वाचा परमार्थ चिंतनाचाच आहे.
मग भगवंताचं चिंतन घडावं. कसं कसं घडावं की खाता पिता उठता बसता येता जाता देता घेता अखंड चिंतन घडावं. पण अखंड चिंतन त्यांनी करण्याची सवय आपल्याला लागली. अखंड चिंतन जर आपण परमात्म्याचं केलं नाही तर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. कुठे घोटाळा होईल नेमका चिंतन जर केलं नाही तर. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. हे बघा, माणसाला मरावं लागतं की नाही? हो लागत ना. कधी मरतात माणसं? माझा प्रश्न आहे, माणसं मरतात कधी? आता बरेच लोक म्हणतील म्हातारा झाल्यावर मरतात. खरं सांगा बरं, खरंच म्हातारा झाल्यावरच मरतात का? आधी मरत नाही का? मरण काय वय विचारून येतं का? मरण तुमची अवस्था विचारून येतं का? वरण मरण काय त्याने विचारून येतं? कधी पण येतं माणूस. कोणत्या कधी मरतात माणसं या प्रश्नाला काय उत्तर आहे? कधी पण मरतात माणसं. ज्यावेळेला आयुष्य संपलं त्यावेळेला माणसं मरतात. हे त्याचं यथार्थ उत्तर आहे. आयुष्य संपलं की माणसं मरतात. आता आयुष्य कधी संपलं आपलं यातलं कोणाला माहिती आहे का? आपलं आपलं स्वतःचं. जर माहित असलं तर थोडं छातीला हात लावून जरा बघा तरी चौकशी करून आपलं आयुष्य कधी संपणार आहे. कोणालाच सांगता येत नाही. म्हणजे काळ कोणत्या वेळेला येऊ शकतो आणि काळ कोणत्या वेळेला उचलून घेऊन जाऊ शकतो. बरं, त्याला काही अपील करता येत नाही. बरं, तो काळ काही कलियुगातल्या लोकांसारखा भ्रष्ट नाही. काही जर काम करून घ्यायचं असलं टेबला खालून काय दिलं की काम होऊन जातं. महाराज महत्वाची गोष्ट आहे. तसं काळाला दोन तीन पेट्या देऊन टाकल्या की घे यमा, तुला त्याने आयुष कर मरत जाऊ दे जेव्हा येते. यम म्हणतो भाऊ राहू दे तुझे ते कागद, त्याचा माझा काय संबंध नाही. चाल ठीक. मग हा काकुळ येतो म्हणतो अरे निवू नको, आता ठक्याचं लग्न केलं अजून ठक्कीचं राहिलं तो म्हणतो ठक्याचं करणं तर ठक्कीचं पुढं होतो. एका क्षणात उचलतो त्याने महाराज घेऊन जातो. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडीत प्राणा, कुडीतून प्राणाला बाहेर काढत असताना त्याला करुणा येत नाही. मरण यायच्या आधी पत्र कोणालाही येत नाही. मरण येण्याच्या आधी कोणत्याही प्रकारची सूचना दिली जात नाही. कधी पण येतं. एका गुचकीत सुद्धा माणूस जाऊ शकतो. बरेच माणसं गुचकीतच जातात. आता अलीकडे त्यांनी सोपं झालेलं आहे. नुसती गुचकी याची काय ना गुचकी सुद्धा येत नाही, ते सहज जातात म्हणा अशी त्यांनी अवस्था होते. कोणत्याही वयात जातात, कोणी पण त्यांनी मरू शकतं म्हणून त्यांनी सांगता येत नाही. काय एकाच घरातले दोन, आता आमच्या गावात एकाच घरातले दोन, एक म्हातारा वारला आधी आजोबा त्यांनी गेले, त्यांच्याच परिवारात थोडं लांबचं होतं तुटक, त्यातला एक मुलगा वारला. सहजासहजी त्यांनी वारले, म्हणजे चांगले होते होते म्हणजे आता चांगले होते आणि चांगले होते गेले. जायला काही वेळ लागत नाही. हे जसं त्यांना जावं लागलं की नाही तसं आपल्यालाही जावं लागणार आहे. आणि जसं त्यांना कोणालाच पत्र आलं नाही तसं आपल्यालाही येणार नाही. मग बऱ्याच लोकांना त्यांनी हे का सांगतो हे कळत नसेल. अहो चिंतन करायचं आणि मरण्याचा काय संबंध आहे? चिंतन करण्याचा आणि मरण्याचा काय संबंध आहे? एखादा म्हणेल ना महाराज चिंतनाचा सांगतो परत मरायचं सांगायला लागला. अहो ते चिंतन आणि मरण फार महत्वाच्या गोष्टी आहेत, जवळजवळच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तुम्हाला जर मुक्त व्हावा असं वाटत असेल, पुन्हा जन्मालाच येऊ नये असं वाटत असेल, तर या शरीरामध्ये चिंतन करता करता जर त्यांनी शरीर पडलं, मृत्यू जर झाला, चिंतन करता करता जर भगवंताचं स्मरण त्यांनी झालं, तरच भगवत रूपता प्राप्त होते. नाहीतर मरायच्या वेळेला जर त्यांनी संसार आठवत राहिलात तर परत संसाराला यावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे. प्रमाण सांगतो असं बिगर प्रमाणाचं बोलत जाऊ नये म्हणतो. अंतकाले चमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. पण अंतकाल समयाला त्यांनी माझं स्मरण करता करता शरीर जो सोडेल तो माझ्या गतीला प्राप्त होईल. म्हणून जागता आज वासिजे तेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळू देखिजे त्याचे स्वप्ने. जसं जागेपणी त्यांनी मनुष्य विचार करता करता झोपी जातो आणि झोप लागल्यानंतर त्यांनी मला तेच त्याच्या स्वप्नात येतं, तसं मरताना त्यांनी मला ज्याचं चिंतन आपण करतो आणि ते चिंतन करता करता जर शरीर पडलं तर ज्याचं चिंतन करत होता त्याच जन्माला जावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे. मग आपण ठरवायचं कशाचं आपण चिंतन करायचं. मरण कधी येईल सांगता येत नाही. आणि चिंतन तर त्यांनी मरत करायचं, मरताना भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. म्हणून मरणाचा टाइम टेबल माहित नाही म्हणून अखंड चिंतन करावं लागेल आणि प्रत्येक क्षणाला शेवटचा क्षण समजून चिंतन करावं लागेल. प्रत्येक क्षणाला शेवटचा क्षण समजून चिंतन करावं लागेल. जर प्रत्येक क्षणाला शेवटचा क्षण समजून चिंतन केलं नाही तर मग मात्र त्यांनी मला काळाची गाडी येईल आणि चिंतन न करता आपल्याला घेऊन जाईल आणि आपण गेल्यानंतर परत पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. मग ब्रह्मदेव जरी असला तरी सुद्धा त्याला सुद्धा परत यावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. पण आवागमन नको असं वाटत असेल, भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अंतकाल समयाला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे.
पण अंतकाल समय आला असं आपल्या मनानं होईल असं नाही. त्याला कायमस्वरूपी चिंतन होत राहावं लागेल, त्याला कायमस्वरूपी चिंतन व्हावं लागेल. राजा परीक्षितला 7 दिवसात मरायचं होतं आणि त्याचा मृत्यू त्यांनी जवळ आला त्याला माहित होत. हा त्याला निरोप मिळाला होता गौरांग नावाच्या शिष्याकडून शमिक ऋषींच्या, आणि तो आला म्हणला महाराज आमच्या गुरुपुत्राने तुम्हाला शाप दिलाय तिलम गीत मर्यादा तक्षक सप्तमी हानी दंशिस्म कुलांगारम चुदितो मे तदद्रुहम 7 दिवसात तुम्ही मरणार आहात. राजा त्याने हुशार झाला, त्याने एका क्षणात त्या सर्वस्वाचा त्याग केला आणि सर्वस्वाचा त्याग करून त्याने म्हणत त्यानं ज्ञानोबरायांची दोन ओवीस पाठ करून ठेवली होती. ते म्हणतात झडझडवडी वहिला आणि ये भक्तीचे वाटी राग ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे. काय काय ना त्यांनी म्हणत त्याच्यातून बाजूला निघाला, वल्कल वस्त्र परिधान करून त्यांनी महाराज गंगेच्या काठावर जाऊन बसला. त्यानं त्यांनी महाराज ऋषीमुनींच्या समोर विनंती केली, सर्वांना म्हणतोय मला 7 दिवसात मरायचंय, लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काहीतरी मला सांगा असं बोलायला सुरुवात केली. कोणी म्हणायचं यज्ञ करा, याग करा, तप करा, साधना करा, कोणाचं काहीच त्याला बरं वाटलं. मग भगवंताचा धावा केला, देवा धाव तुझ्या वाचून आता मला सोडवणार कोणी नाही. मग त्याने महाराज श्री शुकदेवजी महाराज समोर आले आणि शुका तत्रा भगवत भगवान व्यास पुत्र ते समोरून त्याने आणले, त्यांना साष्टांग प्रणिपात केला, उंच आसनावर बसवलं आणि बसून त्यांच्या समोर त्यांनी महाराज प्रश्न विचारला. अथ पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुह्यं पुरुषस्य यत् कार्यं म्रियमानस्य सर्वथा. ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा पुरुषानं काय कर्तव्य करावं ते मला सांगा. त्याच्या प्रश्नाचं त्यांनी महाराज कौतुक केलं. शुकाचार्यांनी त्यांच्या समोर विनंती करत होता, हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलो निमणीचे सारे वद कवना गाऊ. विनंती करत होता, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, तुमने आकर बल जगा कर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला आणि मग त्यांनी महाराज शुकाचार्यांनी त्याच्या प्रश्नाचं कौतुक केलं. राजा काही गोड प्रश्न विचारला असेल, तुला लवकर लवकर मरायचं असं नाही, तुझ्याकडे 7 दिवस आहेत 7. मग कोणाला लवकर मरायचंय? अरे बाकीचे सगळे लोक त्याकडे आहेत, त्यांना भरोसा नाही कधी काळ येऊन घेऊन जाईल. मग त्यांनी त्यांना जास्त लवकर मरायचंय, तुला नाही, तुझं मरण लांब आहे अजून. तरी पण चांगला प्रश्न विचारला लोकांच्या हिताचा. हे वर्याने शते प्रश्न कृतो लोक हितम नृपहा आत्मवित संमत पुंसा श्रोतव्या दिशी यत्परः. फार सुंदर वर्णन आहे भागवत. वर्याने शते प्रश्न कृतो लोक हितम नृपहा, लोकांच्या हिताचा प्रश्न त्याने विचारला. राजा तुझ्या हिताचा नाही, जगाचं हित होणार आहे. मग सांगा ना महाराज मी काय करू, मला लवकरात लवकर मरायचंय. मग त्याने सांगितलं, हे तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्य ताभयम्. 3 गोष्टी सांगितल्या. भगवंताचं चिंतन त्यांनी महाराज करावं लागेल. काय करावं लागेल? भगवंताविषयी ऐकावं लागेल कानांनी, भगवंताविषयी सांगावं लागेल तोंडाने, आणि मनानं भगवंताचं चिंतन करावं लागेल. या 3 गोष्टी जर तुला करता आल्या तर मग मात्र तू उद्धरून जाशील. मग सांगितलं महाराज ठीक आहे, चिंतन भगवंताचं करायचं, मनानं चिंतन करायचं हे मला कळालं, मग मरताना करीन ना मी चिंतन. मग ते हसले, ते म्हटले अरे असं मरताना डायरेक्ट चिंतन करून जमत नाही आणि ते करता सुद्धा येणार नाही. म्हणे कसं काय? जन्मलाभ परम पुंसा अंते नारायण स्मृती. अरे जन्मभर तपश्चर्या करावी लागते तेव्हा अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण होतं, भगवंताचं चिंतन होतं. असं सहजासहजी होत नाही. महाराज सांगतात जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई. अरे जन्म जन्म ऋषी मुनी तपश्चर्या करतात, साधना करतात, पण अंतकाल समयाला भगवंताचं चिंतन घडत नाही. अंतकाल समयाला देवाचं नाव तोंडामध्ये येत नाही. ज्याने जन्म परमार्थात घातला त्यांना जर तोंडात देवाचं नाव मरताना येत नाही तर तू म्हणतो मरताना घेईन ना नाव, असं कसं घेता येईल? मग काय करावं लागेल? हे नाम चिंतन आपल्या मुखात मरताना त्यांनी येण्यासाठी जन्मभर त्यांनी मरात त्याचं चिंतनच करत राहिलं पाहिजे. अखंड त्याच्या चिंतनाची सवय लावून घेतली पाहिजे.
उठून उभं राहायचं म्हटलं की हरी हरी म्हणा, बसायचं म्हटलं की हरी हरी म्हणा, खोकला आला की हरी हरी म्हणा, शिंक आलं की हरी हरी म्हणा, जांभळी आली की हरी हरी म्हणा, जेवण करायला बसलं की हरी हरी म्हणा, झोपायचं असलं की हरी हरी म्हणा, झोपेतून जागं झालं की हरी हरी म्हणा, सदैव हरी 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 म्हणत राहा. हरी हरी म्हटल्यानं भगवंताला कळवळा येईल महाराज, भगवंताला दया येईल आणि अंतकाल समयाला सहज भगवंताचं चिंतन आपल्याकडून त्यांनी घडेल आणि मग उद्धरून जाता येईल. महत्वाची गोष्ट आहे, लाजू नका समाजाला, लोकांकडे पाहून त्यांनी परमार्थ करू नका, आपल्या मनाला त्यांनी शिकवण करा आणि मनाला सांगा की अखंड भगवंताचं चिंतन घडावं. म्हणून त्यांनी महाराज अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे, तेव्हा अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण त्यांनी होऊ शकतं, अन्यथा भगवंताचं चिंतन त्यांनी होणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या मनाला विचारा, कीर्तनात बसल्यानंतर तुम्ही असं मनाबरोबर संवाद करत जावा की खरोखर मला अखंड भगवंताचं चिंतन घडतं का. मी हरिभक्ती परायण आहे, माझ्या गळ्यात माळ घातलेली आहे, मी कपाळाला गंध लावतोय, मी कथा कीर्तन ऐकतोय, मी पंढऱ्याळंदीची वारी करतोय, मी गाथा भागवत ज्ञानेश्वरी वाचतोय, म्हणून सगळे लोक मला परमार्थिक म्हणतात. लोक परमार्थिक म्हणत असले म्हणजे मी परमार्थिक होईल का? म्हणजे परमार्थिक कधी होईल? जेव्हा त्यांनी मी अखंड भगवंताचं चिंतन करेल तेव्हा मी खऱ्या अर्थानं परमार्थिक होईल. आणि या बाकीच्या गोष्टी मी नाही केल्या तरी चालतील. आंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळे गळामाळ, असो नसो हे प्रमाण जास्त सांगितले जात नाही, सांगू नये कीर्तन करा, नाही तुम्हाला लोक माळा घालीत नाहीत ना, घातले घालतात ते म्हणतात आंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळामाळ, असो नसो असले काय नसले काय असं त्यांनी म्हणत, तसं त्याचा अर्थ लावायचा नाही. फक्त त्याचा अर्थ एवढाच आहे की फक्त माळ घातल्यानंच माणूस परमार्थिक होईल असं नाही. मग तो परमार्थिक कधी होईल? अखंड भगवंताचं चिंतन केलं. म्हणून त्यांनी म्हणत काय मिळवलं पाहिजे जीवनामध्ये, काय प्राप्ती करून घेतली पाहिजे जीवनामध्ये, कशाची प्राप्ती करून घ्यावी जीवनामध्ये, अखंड भगवंताचं चिंतन करण्याची त्यांनी जोडी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आपल्याला अखंड भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे, आपल्याला अखंड भगवंताची आठवण राहिली पाहिजे. सर्व कार्यामध्ये त्यांनी आठवण करावी लागते. हे हार्मोनियम वाजवतात की नाही, हे हार्मोनियम वाजवत असताना याच्यामध्ये यांना समेवर यावं लागतं, बरोबर आहे की नाही महाराज? समेवर यावं लागतं. काही झालं त्याच्यात आरोह अवरोह असतात, त्याच्यामध्ये जो राग असतो त्या रागाच्या आरोह अवरोह ठरलेला असतात, पण त्याच्यात ते वाजवता वाजवता पुन्हा समेवर यायचं. हा, हे जे समेवर येणं आहे की नाही, ते जसे मधून मधून स्वर देतात की नाही, हे जसं स्वर देणं आहे की नाही, न चुकता स्वर दिला जातो, न चुकता समेवर यावं लागतं, हे जसं आहे ना, तसं सगळे कामं करत असताना, सगळे व्यवहार करत असताना न चुकता भगवंताच्या स्मरणावर यावं लागेल. अखंड त्यांनी म्हणत काही करा, कुठेही जा, एका मुद्द्यावर यावं लागेल. त्या मुद्द्यावर त्यांनी आल्याशिवाय जीवनाची त्यांनी परमगती प्राप्त होणार नाही, जीवनामध्ये त्यांनी भगवत स्वरूपता प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी काय सर्वात मोठं परमार्थाचं साधन असेल, कोणतं साधन असेल, तर भगवंताचं चिंतन करणं हेच साधन आहे. हे जणू जगद्गुरु तुकोबारांना सगळ्या जगाच्या समोर सांगायचंय की लोकांनी अशा पद्धतीने भगवंताकडे त्यांनी मागणं मागावं. कशाचं मागणं मागावं? तर भगवंताचं चिंतन त्यांनी आपल्याकडून घडावं याचं मागणं मागावं. त्याचं कारण काय? देवालाच का सांगायचं? त्याचं कारण एवढंच आहे, देवाला जर वाटलं आपण त्याचं चिंतन करावं तर आपल्याकडून त्याचं चिंतन होतं, नाहीतर त्यानं माया टाकलेली आहे. तीन प्रकारची माया आहे. एक माया आहे विमुखजन मोहिनी माया, दुसरी माया आहे स्वजन मोहिनी माया, आणि तिसरी माया आहे स्वमोहिनी माया. तीन प्रकारची माया. ही विमुखजन मोहिनी माया म्हणजे नेमकं काय? सगळ्या लोकांना देवापासून बाजूला करण्याकरिता टाकलेली माया, त्याला विमुखजन मोहिनी माया म्हणतात. ती त्याचीच माया आहे. बघा, तुम्ही समाजात पाहायला मिळतं, साधू संत येतात, पाया सुद्धा पडतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुंबईला, तुमच्या पाया पडतो, तुम्ही हात जोडा, टाळी वाजवा, भगवंताचं नाम चिंतन करा. पण लोक ऐकत नाहीत, वाजत असे बोंब कोणी ऐकत, ही गाणी कोणी ऐकत नाहीत महाराज. किंवा उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे, बोंब मारून सांगतात महाराज. सगळ्या जगाला जाग करून सांगतात, पण लोक जागे होत नाहीत. का बरं? त्यांच्यावर मायेचा पडदा पडलेला आहे. ती माया जर कोणाची असेल तर भगवंताची माया आहे. पण ती माया खऱ्या अर्थाने या जीवनात भगवंताचं चिंतन करू देत नाही. ही माया सगळ्या लोकांना संसाराचं चिंतन करायला लावते. ही माया मुलांचं आठवण करायला लावते, बायकोची आठवण करायला लावते, नवऱ्याची आठवण करायला लावते. ही माया संपत्तीची आठवण करायला लावते. त्याच्यातच त्यांनी मनुष्य अडकून पडतो आणि मग तो त्यांनी महाराज गुंतून पडतो आणि पुन्हा त्यांनी महाराज संसाराला येतो. महत्वाची गोष्ट आहे. चांगला वारकरी होता आमच्यावर देहूच्या दिंडीत त्यांनी येत होता, वयवृद्ध.
असा काकडा म्हणण्यामध्ये पटाईत होता महाराज. सगळ्या चाली प्रत्येक अभंगाला वेगळी चाल. पाठांतर त्याने काय सांगू, अख्खी मालिका पाठ सगळ्याचे सगळे त्याने इथून तिथून सगळी मालिका पाठांतर. भामचंद्रावर आम्ही जाण्याकरिता निघालो. आमची दिल्ली येऊला गेली आणि देवतून परती तरी भामचंद्रावर जायचं गेलो. पण जाता जाता त्यांचं पाकिटच कोणीतरी मारलं आणि त्या पाकिटात 2000 रुपये होते. हे जवळजवळ मी तुम्हाला 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. एवढे पैसे त्यांचे हरवले. हरवल्यानंतर त्यांना फार घाम आला. तुम्ही ऐका लक्षपूर्वक मी काय सांगतो. घाम आला, त्यांचा बीपी वाढला, ते थरथर थरथर कापायला लागले. सगळे लोक त्यांना दवाखान्यात घेऊन गेले, औषधे दिले, पण त्यांना काय बरं वाटेल, त्यांना झोपही येईना, त्यांना जेवणही जायना, कशाचं चिंतन, फक्त 2000 रुपयाचं. माझे 2000 रुपये गेले. लावून लावून ठेवलेले होते 2000 रुपये. त्याचं फक्त चिंतन त्यांनी व्हायला लागलं. कोण कोण चिंतन करतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कोण चिंतन करतोय? ज्याचा सारा काकडा पाठ आहे, ज्याची सारी मालिका पाठ आहे, ज्याची सारे अभंग पाठ आहेत, 1000-2000 अभंग पाठ आहेत, आणि तो काय चिंता करतोय कशाची? 2000 रुपयाची. त्याची काय चूक आहे महाराज? 10-10, 20-20 रुपये लावून ठेवले असतील, त्याचे 2000 झाले असतील, आणि ते त्याने निघून गेल्यानंतर त्याने मला त्याचा जीव कालबिल करत असेल, महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की आपण त्यांनी अखंड काकडा ज्याच्याकरिता म्हणतो, हरिपाठ ज्याच्याकरिता म्हणतो, अभंग ज्याच्याकरिता म्हणतो, तो देव आहे. आणि आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठं जर कोण असेल तर तो देवच आहे. त्याच्याशिवाय जगात दुसरं कोणाला मोठं म्हणायचं काही काम नाही. मग हे 2000 रुपये त्या देवापेक्षा मोठे आहेत का? नाही. मग त्यांनी ते हरवल्यामुळे चिंतन कोणाचं सुरू झालं? 2000 रुपयाचं. आणि देवाचं चिंतन विसरून गेलं. मग काय झालं, सगळे औषधं करून झाले, डॉक्टरांकडे जाऊन आले, म्हणजे हळूच त्यांच्याजवळ गेलो. म्हणलं बाबा, अहो सगळा जन्म परमार्थ करता करता घालवला, आणि आता या 2000 रुपयाचं तुम्ही चिंतन करता आहात. जर हे चिंतन करता करता तुम्हाला त्यांनी महाराज मरण आलं, बीपी वाढला, अमुक झालं, मरण झालं, तर तुमच्या जन्मभराच्या परमार्थाचा काय उपयोग राहिला? मग हे जर त्यांनी शरीर निघून गेलं तर तुम्ही काय करणार आहात? 2000 फक्त तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं. त्यांचे 2000 हरवले, आपल्याकडे असं बरंच आहे. त्याचे तरी 2000 हरवले, आपल्याकडे अजून बरंच आहे. आणि महत्वाचा मुद्दा, आपण सर्वजण त्याचं चिंतन करतो. काल रागावून कीर्तनात म्हटलं, मी कीर्तनात आले लोक येताना पायात चपला घालून आले आणि चपला खाली घालून त्यांनी बसले. असे काय त्या खेटराला किंमत आहे फार मोठी? त्याला कीर्तनात जिथं देव उभा राहतो तिथं खेटर घेऊन आले. माणूस खेटराचा त्याग करू शकत नाही, तो भगवंताच्या प्राप्तीकरिता संसाराचा कधी त्याग करेल? महत्वाची गोष्ट. पण काय धडांगोडाचे तरी खेटरा असतात का? ते तरी कुत्र्यानं खाल्लं तर 7 दिवस पोट दुखेल. असली जपणूक असतं मला, महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यावर एवढं प्रेम, अरे खेटरावरच प्रेम त्याने जात नाही, संसार कधी सुटेल आणि कधी भगवंताचं चिंतन घडेल? हे आपल्या हातातलं नाही, हे आपल्या हातातलं नाही. पक्कं लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगतोय ते. म्हणून ज्या दिवशी परमात्मा कृपा करेल, ज्या दिवशी भगवान आपल्याकडे पाहिल, आणि त्या दिवशी आपल्याकडून भगवंताचं चिंतन होईल. म्हणून एखाद्या दिवशी सहज जर तोंडातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चिंतन होत असेल, तर समजा देव माझ्याकडे पाहतो आहे. देवानं आपली आठवण केल्याशिवाय आपल्याला देवाची आठवण होत नसते, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला स्वाभाविकपणे देवाची आठवण होत असेल, तर हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की त्यावेळेला देव आपली आठवण करत असतो. देवाला जर आपल्याला जवळ घ्यायचं ठरलं तर तो आपल्यावर कृपा करतो आणि त्याच्या कृपेनं आपल्याला त्याचं चिंतन घडत असतं. म्हणून त्याने सगळ्यात मोठा परमार्थ जर कोणता असेल तर भगवंताचं चिंतन करणं, हाच परमार्थ, सर्वात श्रेष्ठ असणारा परमार्थ. आणि तो परमार्थ जर कोणामुळे प्राप्त होत असेल तर तो फक्त आणि फक्त परमात्म्यामुळेच प्राप्त होऊ शकतो. तो परमात्माच तो परमार्थ आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो, त्याच्या चिंतनाचा परमार्थ. म्हणून त्यांनी सगळ्यात मोठा परमार्थ हाच आहे असं समजून सगळ्या लोकांनी त्यांनी महाराज चिंतन जीवनामध्ये करावं आणि त्या चिंतनाला सगळ्यात मोठा लाभ असावा. घडोघडी भगवंताचं चिंतन आपल्याकडून घडावं आणि त्या चिंतनाचा लाभ त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडावा, याच्याकरिता आपण सदैव प्रयत्नशील असलं पाहिजे. याच्याकरिता सदैव आपण त्यांनी महाराज कासावीत झालं पाहिजे की त्या परमात्म्याचं चिंतन मला घडावं, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून त्याचं चिंतन मला घडावं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आता हे कीर्तन कोणाकरिता आहे? देवाकरता आहे की नाही, महत्वाची गोष्ट आहे. मग कीर्तनाच्या 2 तासात तरी निदान त्याचं चिंतन करावं ना. त्याच्यातही घोटाळा असतो. इथं बसतात माणसं, अंगानं बसलेले असतात आणि मनानं घरी जाऊन येतात. काही लोक बारी देऊन येतात, काय करतील सांगता येत नाही. कधी कुलपाला झटके मारून येतात, घरी जाऊन नक्की लावलं असेल की नाही, कुठे कुठे त्यांनी जातात. 2 तासाचं कीर्तन त्याच्याकरिता आहे, त्या कीर्तनात लोक त्याचं चिंतन करीत नाहीत. तर इथून मंडपाच्या बाहेर गेल्यावर काय करतील ते, काय सांगण्यासारखं आहे का?
म्हणून चिंतन महत्वाचं आहे. आणि ते चिंतनच परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. म्हणून त्याने मला चिंतनाची जोडी प्राप्त केली पाहिजे. घरोघरी चिंतन त्यांनी आपल्याकडून घडावं, तीच त्यांनी खरे अर्थाने आपल्या जीवनातली जोडी व्हावी असं आपल्याला त्यांनी वाटावं. म्हणून त्यांनी मला जे दुसरं कोणी करू शकत नाही, जगाचा मालक तुकोबरायांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तुकोबरायांना त्यांनी मला अट्टहास करताना पाहून त्यांनी आला आणि आल्यानंतर तुकोबरायांनी विचारलं, तुकोबा संसाराची दानादीन केली तो, बायको मरून गेली, पोरं त्यांनी मरू लागले डोळ्यासमोर, सगळा संसार दानादीन झाला, आणि कशाची अपेक्षा न करता त्यांनी परमार्थ करतात, काय अपेक्षा आहे, काय नेमकं मिळवायचं सांगत आहे. मी बऱ्याच वेळेला सर्वांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होत असतो आणि प्रगट होऊन विचारतो, जो भक्त मला जे मागेल त्याला तुम्ही ते देऊन टाकत असतो. तुम्हाला काय मागायचं सांगा, काय तुमच्या पोटात अपेक्षा आहे ते सांगा. तुकोबारांना देवा प्रसन्न झालाच गोष्ट खरी आहे, आणि अपेक्षा विचारतोय खरं सांगू का, मला काहीच अपेक्षा नाही, मला जगातल्या कोणत्याच गोष्टीच्या लाभाची त्याने अपेक्षा नाही. मग काय अपेक्षा आहे, म्हणे काय नाही, मला फक्त तुझ्या चिंतनाचा लाभ घडोघडी व्हावा एवढीच अपेक्षा आहे. तीच माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी जोडी आहे. भगवंताबरोबर जगद्गुरु तुकोबाराय बोलताय. हे पण लक्षात घेतलं पाहिजे, मनापासून देवाला साथ करतात ते असू द्या. हे सुद्धा भगवंताच्या चिंतनातलाच एक भाग आहे, हे अखंड भगवंताचं चिंतन आहे, हे माध्यम आहे फक्त भगवंताच्या चिंतनापर्यंत जाण्याचं. म्हणून त्यांनी, देवा मला अखंड तुझं चिंतन करावं असं वाटतं, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी हाच माझ्याकरिता लाभ आहे, घडोघडी हा लाभ मला प्राप्त व्हावा चिंतनाच्या जोडीचा एवढंच मला वाटतं. आणि तुकोबाराय असं नाही म्हटलं की मी तुमच्याजवळ बसून राहावं, सदैव त्यांनी माझी संगती तुम्हाला असावी असं काय तुम्ही मागितलं असतं, हे बाकीचं न मागता तुम्ही फक्त चिंतन मागता आहात. तुकोबाराय म्हणले, देवा तू बरोबर असणं वेगळं आणि तुझं चिंतन करणं वेगळं, तुझ्या संगतीपेक्षा तुझ्या चिंतनात जास्त आनंद आहे. तुम्ही ऐका लक्ष करू, तुझ्या संगतीपेक्षा तुझ्या चिंतनात जास्त आनंद आहे, ते चिंतन जास्त आनंद देतं. संगती तर बऱ्याच लोकांना होती पण तो आनंद प्राप्त झाला नाही ज्यांनी चिंतन केलं त्यांना जो प्राप्त झाला होता. उदाहरण सांगतो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्नी होत्या, एवढ्या पत्नी, त्याचा विहार त्यांनी पत्नींचा आपण भागवतामध्ये पाहतो, भगवंताचा विहार आपण पाहिला, लीला विहार त्याला म्हणतात.
या देवाने त्याने मला व्रजभूमीमध्ये गोपिकांबरोबर महारास केले, महारास केले आणि रास करत असताना विलक्षण असणारं प्रेम गोपिकांना दिलं. या गोपिकांनी पदरपासून भगवंताच्या समोर याचना केली, एक गीत गायला म्हणाल, हे जयति तेधिकम जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वत रही दैत दुष्यता दीक्षुतावताम स्वयदुता सव स्वामी चित्वते शरदुराशये साधुजात सरसी सोगर श्री मुशाविक एकोणावीस श्लोकांचं आठवण करून द्यायची होती फक्त. गोपीगीत गोपिकांनी गायला, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची आस होती. आस भक्तिशास्त्रामध्ये तीन प्रकारचे अनुराग असतात. एक असतो पूर्वानुराग, एक असतो मिलनानुराग, दुसरा असतो विरहानुराग. तीन गोष्टी असतात, लक्षपूर्वक ऐका, महत्वाचा मुद्दा सांगतो. पूर्वानुराग म्हणजे भगवंतानं मला भेटावं अशी अखंड अपेक्षा, त्याला पूर्वानुराग म्हणायचं, देवानं मला भेटावं. मग अशी अपेक्षा केल्यानंतर भगवान कृपा करतो आणि त्या भक्ताला भगवान भेटतो. भेटल्यानंतर जे होतं त्याला म्हणायचं मिलनानुराग, देवाबरोबर मिलन, देवाबरोबर भेट होते. तुका म्हणायचं तुका म्हणे माझ्या असावल्या बाया, तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा, तुला भेटण्याकरिता त्यांनी माझ्या बाया म्हणजे हात आसावलेले आहेत. तुझ्या रूपाचा महिमा मला कळाला आहे, तुझं स्वरूप मला कळालं आहे, तुझा सर्वस्वनत आणि शक्ती महिमा मी जाणून आहे. पण तुझ्या दर्शनाची आस आहे पोटात, त्याचं ध्यान करतायत. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवि शशिकला लोकलीया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. लांबचं काम बरोबर त्रुळे माळकंठी वजयंती, हे प्रमाण म्हणल्याशिवाय कीर्तन केल्यासारखं आम्हाला वाटत नाही म्हणून म्हणतोच. गोड लागतं ऐकायला, म्हणायला ते चांगलं वाटतं. त्याच्यामुळे निदान देवाची आठवण सारखी तेवढी महत्वाची गोष्ट आहे. या अभंगाचा शेवट आहे महाराज. काय शेवट आहे? सकळ ही तुम्ही वागे एक सवा, तू काय म्हणे जीवा धीर नाही. काय म्हणतात तू बरोबर आहे ना? सकळ ही तुम्ही वागे एक सवा, सगळ्यांनी तुम्ही बाजूलवा, सगळ्या वृत्तींना म्हणतात बाजूलवा. तू का म्हणे जीवा धीर नाही, जीवाला धीर निघत नाही का? देवाला भेटावंस वाटतंय म्हणून. वाटुली पाहता शिनली डोळले, डावीसी पाऊली कैव डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझे, काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तू का म्हणे माझ्या आसावल्या बाया, तुझं क्षेम द्याव या पांडुरंगा, तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावलेत देवा, असं तुकोबर आहे भगवंताच्या समोर म्हणतायत. अजून सांगू, माझ्या इंद्रियाशी लागले भांडण, मनातील कान रसना झाली, करती तळमळ हस्तपाद भार, नेत्राशी दुकाळ पडिला थोर. माझी इंद्रिय भांडण करतात तुला पाहण्याकरिता, तुला भेटण्याकरिता, प्रगट हो देवा. पण हा त्याने अट्टहास करतात मग भगवान प्रगट होतो, याला म्हणतात पूर्वानुराग. मग भगवान भेटतो आणि भेटल्यानंतर वेगळंच समाधान असत. आता कोठे धावे मन तुझे चरणा, मिलनानुराग
आणि आता त्याने भगवान या सर्वांना भेटून निघून जातो पुन्हा. आणि तो निघून गेल्यानंतर मात्र फार व्याकुळता निर्माण होते. मग म्हणतात जीवाची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा अनुनाव जिवे अनुसरणी अजून गांधी वेगळी आणाव तो सये प्राण माझा हे मन वेळे रमतची नाही मज कृष्ण भेट भावाई मज कृष्ण भेट भावाई मन वेळे रमतची नाही तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला काना रे भेट दे मला कृष्णा रे भेट दे मला काना रे भेट दे मला देवा तुझ्या दर्शनाकरिता व्याकुळ झालेलं का सोडून गेला सांग काय मुक्कली नेवणी सावधानी वेढिले हा विरह आहे. या तीनही गोष्टींमध्ये भक्त जे करतो त्याचं नाव आहे चिंतन. तुम्ही ऐकता सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतो देव भेटत नाही तोपर्यंत काय करतो त्याचं चिंतन. तो भेटल्यानंतर सुद्धा काय करतो चिंतन. आणि तो निघून गेल्यानंतर सुद्धा तो निघून गेला म्हणून त्याचं काय करतो चिंतन. हे चिंतन त्यांनी मनात कधी होईल जेव्हा भगवंताचा छंद लागेल तेव्हा. जेव्हा मनाला त्यांनी भगवंताचा छंद लागेल जेव्हा त्या गोविंदाचं चिंतन मन करू लागेल तेव्हा त्यांनी महाराज अशी अवस्था प्राप्त होईल. महाराज वर्णन करू संत हे गोविंद गोविंद मनाला मनाला छंद गोविंदाचा लागेल तेव्हा. लागला छंद मनाला लागला छंद गोविंद गोविंद मनाला लागला छंद. जेव्हा छंद लागेल तेव्हा अखंड चिंतन विठोबाचं त्याने होऊ शकतं हा महत्वाचा विचार आहे. पण आता कशाला परत पण सांगतोय दोन गोष्टी सांगतो त्यातल्या सुद्धा. भगवान दूर असताना आणि भगवान जवळ असताना जे चिंतन घडतं त्याच्यात फरक आहे. मला 16108 पत्नी भगवंताला होते असं आपण ऐकत होतो. एवढ्या पत्नी भगवंताला भगवंताचं सानिध्य सर्वांना आहे. या भगवंताच्या सानिध्यात राहतात पण तेवढं चिंतन भगवंताचं होत नाही. महत्त्वाची गोष्ट मगाचं उदाहरण सांगू का त्या बाबांचे 2000 रुपये त्यांच्या खिशात होते तोपर्यंत 2000 चिंतन करीत होते का नव्हतं. आणि 2000 रुपये हरवल्यानंतर दुसरं कोणाचं चिंतन केलं नाही फक्त त्या 2000 चिंतन केलं. सरळ गोष्ट आमच्या गावात एका माणसाचे 400 रुपये हरवले होते. त्याला भोळा बाबडा होता त्याला 400 रुपये जास्त होते गरीब होता मला. तो काय करायचा रस्त्याने चालला की आपली 4 बोटं बघायचं स्वतःची 4 बोटं बघायचं सहज चालता चालता सगळ्या लोकांना माहित झालं ते 400 हरवले मग ते आपण ते असं करायचं 4 बोटं बघायचं असं करायचं म्हणजे काय गेले म्हणायचं म्हणजे कशाचं चिंतन आहे ते खिशात होते तोपर्यंत त्याचं चिंतन आहे का नाही. तसं देवा तू जर माझ्या समोर बसून राहशील तू जर त्यांनी माझ्याजवळ त्यांनी बसशील तुझं त्यांनी सानिध्य मला प्राप्त होईल तर मला तुझं चिंतन घडायचं नाही. मग तू ज्यावेळेस माझ्यापासून दूर असशील त्यावेळेस मी तुझं चिंतन त्यांनी करू शकतो. फरक सांगतोय फरक 16108 पत्नीच्या जवळ त्यांनी परमात्मा आहे त्यांना देवाचं चिंतन नाही कारण देव त्यांच्या जवळ आहे. मग चिंतन कोणाला आहे त्या गोपिकांना त्याच्या त्यांनी विरहात व्याकुळ झालेल्या गोपिका आहेत ते अखंड भगवंताचं चिंतन करतायत. पण अखंड चिंतन भगवंताचं जर व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी महाराज भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. आणि गोपिका या त्यांनी महाराज प्रेमाचं प्रतीक आहे. गोपिकाने आत्मसमर्पण नावाची भक्ती केली. नवविधा भक्तींपैकी सर्वस्व देवाला देऊन टाकलं. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम मग आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे ती गोपिकांनी केली. सर्वस्व देवाला देऊन टाकलं आणि म्हणून भगवंतानं त्यांचा स्वीकार केला आणि भगवंतानं त्यांचा स्वीकार केला म्हणूनच भगवान तिथून निघून गेला. कसं उलट सांगतोय तुला काय वाटतं की नाही देवानं स्वीकार केला म्हणून देव निघून गेला. देव का निघून गेला गोकुळातल्या लोकांना सोडून त्याचं कारण एवढंच आहे की यांना अखंड माझं चिंतन व्हावं अखंड माझं स्मरण व्हावं हा त्यातला भाव आहे महाराज. मग भगवान त्यांनी गोकुळाला निघून गेला. मथुरा गमन प्रसंग आपण त्यांनी पाहतो हा गोकुळाला सोडून त्यांनी मथुराला निघून गेला. ही त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला नाही त्यांच्यावर अनुग्रह केला. आणि अनुग्रह झाला म्हणून तर त्यांनी महाराज या लोकांनी दुसरं काहीच काम केलं नाही अखंड भगवंताचं चिंतन केलं. माझ्याकडे ग्रंथ आहे महाराज फार सुंदर आहे
सुदर्शन नाव आहे ज्या लेखकाचं, सुदर्शन चक्र असं त्यांचं नाव आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे वे मिलेंगे, वे मिलेंगे, ते भेटतील असं नाव आहे. या गोकुळामध्ये राहणारे त्यांनी महाराज पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल हे भगवंताचे सवंगडे आहेत महाराज. त्याच्यातला मधुमंगल नावाचा जो सवंगडी आहे की नाही, त्याला असं वाटायचं देव सोडून निघून गेला आणि भेटत नाही काय करू. व्याकुळ होऊन त्यांनी वाट पाहत होता सारखा. त्यांनी महाराज दिवसभर रस्त्याकडे पाहत राहायचा पण भगवान येत नाही. त्याच्या मनात विचार यायचा की आपल्या जगण्यात काय अर्थ आहे, देव आपल्याला सोडून निघून गेला, मी आता मरतोच म्हणायचा. आता यमुनेच्या पात्राजवळ जायचं आणि त्याच्यात उडी मारायला पाहायचं. पण उडी मारायला त्यांनी गेला की परत मागे यायचा, उडी मारत नव्हता. म्हणजे का बरं पण तो म्हणला जर मी गेलो आणि मी गेल्यानंतर तू आला मग मी तर गेलो आणि मी गेल्यानंतर 5 मिनिटांनी तू आला मग काय करायचं, मग मी मुकेल ना त्याचं दर्शन. म्हणून त्यांनी मी जायचं नाही, मग मी त्याची वाटच पाहत राहायचं. पण वाटच पाहत राहायचं घडी 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 घडी. त्याच्या डोक्यात दुसरं काहीच काम नाही महाराज, फक्त देवाची वाट पाहणं एवढंच त्याच्या चित्तातलं त्यांनी काम आहे. फक्त चिंतन, फक्त चिंतन, फक्त चिंतन. का चिंतन? त्याचं कारण भगवंतानं मधुमंगलावर केलेली कृपा. म्हणून त्यांनी महाराज हे भगवानच त्याच्याकडून त्याचं चिंतन करून घेतोय, त्याची वाट पाहतोय. वे मिलेंगे, ते मला भेटतील, हा त्यातला भाव आहे. याला चिंतन म्हणायचं अखंड. त्याचं एक दिवशी राधाराणी भगवंताचं चिंतन करत त्यांनी बसली होती. देवा आला, आल्यानंतर तिच्या जवळ जाऊन बसला. बसल्यानंतर हिला त्याने फार समाधान वाटलं. तिने काय केलं माहितीये? तिने भगवंताच्या खांद्यावर अशी मान ठेवली, स्वतःच मस्तक देवाच्या खांद्यावर ठेवलं. देवानं सुद्धा तिला फार प्रेमानं जवळ घेतलं, तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला. आणि मग त्यांनी महाराज तिनं काय नाही, भगवंताचा एक हात असा त्याने आपल्या हातामध्ये घेतलेला आणि शांतपणे बसले. त्याच्या वक्षस्थलाकडे पाहत होती, छाती वक्षस्थल त्याला म्हणतो. त्याच्यावर त्यांनी वैजयंती माळा आहे, त्याच्यावर तुळशीच्या माळा आहेत. त्याच्या छातीवर त्यांनी त्या तुळशीच्या माळा, वैजयंती कमळाच्या त्यांनी फुलांच्या माळा आहेत, अशा माळा त्याच्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि काय झालं माहितीये? एक भोंगा आला गुनगुन 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 करीत. आणि तो भोंगा त्यांनी म्हणत त्या देवाच्या छातीवर असणाऱ्या फुलांच्या माळेवर येऊन बसला. आणि बसल्यानंतर त्यांनी म्हणत तो भोंगा कोणत्या रंगाचा असतो? काळ्या रंगाचा असतो, काळ्या रंगाचा भोंगा. तो काळा रंग तिने पाहिला आणि मोठ्यानं रडायला लागली, कन्हैया कन्हैया कन्हैया. देवानं तिला सावध केलं, राधे झालं काय तुला, मी तुझ्या जवळच आहे. मग शुद्धीवर आली आणि शुद्धीवर येऊन त्यांनी महाराज मग सांगू लागली. त्यानं विचारलं झालं काय होतं सांग ना. त्याने म्हटली भोंगा पाहिला आणि फक्त भोंगा नाही त्याचा रंग पाहिला. मग माझ्या लक्षात आलं की हा काळा रंग तर माझ्या श्यामसुंदराचा आहे, म्हणजे श्यामसुंदराच्या जवळ बसलेली आहे. तरी सुद्धा त्यांनी मला चिंतन श्यामसुंदराचं करीत आहे. का बरं? तिला जवळकीची अपेक्षा नाही, तिला चिंतनाची अपेक्षा आहे. जास्त मग तिला आनंद त्यांनी भगवंताच्या जवळिकेने नाही, तिला आनंद भगवंताच्या चिंतनानं प्राप्त होतोय. पण गोपिकांना जर भगवंताच्या चिंतनात आनंद त्यांनी वाटतोय, एवढ्या श्रेष्ठ अधिकारी असून मग आपण सुद्धा त्यांनी आनंद शोधला पाहिजे. कशात? भगवंताच्या चिंतनात. तो तुकोबारांनी शोधला म्हणून देवाला म्हणतात चिंतनाची जोडी. हाची चकार लावला त्याला, हाची लाभ घडोघडी पुन्हा पुन्हा तुझं चिंतन घडावं, असाच लाभ माझ्या जीवनामध्ये त्यांनी व्हावा एवढंच मला वाटतं. मग मी काय करू? जसं त्यांच्यावर कृपा केलीस आणि तुझं चिंतन त्यांच्याकडून करून घेतलं, असं माझ्याकडून सुद्धा करून घ्यावं. तू माझ्या हृदयामध्ये बसावं आणि स्वतःहून माझ्याकडून तुझं चिंतन करून घ्यावं असं मला सारखं वाटतं. महाराज सांगतात हो Oh
होय सोन्यांतरी मज जागवा निर्धारी. देवा तुमच्या चिंतनाची मला गरज आहे आणि हे चिंतन करण्याकरिता तुमची मला सहाय्यता हवी आहे. काय सहाय्यता करणार? तुम्ही स्वतःच माझ्या अंतकरणामध्ये येऊन बसा आणि बसून तुमचं चिंतन करून घ्या. मज जागवा निर्धारी मला जाग ठेवा. तुम्ही सदैव त्यांनी मला अशा पद्धतीने तुमच्या चिंतनाच्या ठिकाणी जाग ठेवा. मग काय चिंता पडेल? काय महत्वाची गोष्ट आहे? नाही तर लोक परमार्थ करतात, ध्यान करायला बसतात. ध्यान करायला बसल्यानंतर काय गुरुजीने सांगितलं असेल त्या पद्धतीने सुरुवातीचे 4-5 मिनिटं चांगले होतात. मस्त पैकी ते नामजप चालू असतो, सगळं चालू असतं. आता काय बाकीचं कोणी पाहायला नसतं, कारण आतल्या आत चालू असतं ना. ते काही मोठं नाही, डोळे बंद करून चालू असतं. पण थोडेसे 5-10 मिनिटं त्यांनी जरा रितसर झालं आणि हळूहळू हळूहळू जर मनामध्ये त्यांनी एखादा विचार येऊन ठेपला की त्या विचाराची तार लागते, तार. आणि ती तार अशी लांबत 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 जाते. मग ती सगळे स्वैर्य धारे ढुंडाळून येते. मग सगळ्या स्वैरिकीचे कामं, कोर्टातले कामं, त्याच्यानंतर शेतातले कामं, सगळ्या प्रकारची कामं धामं त्यांनी महाराज सगळ्या प्रकारची कामं डोळ्यासमोर त्यांनी येतात. फक्त डोळे बंद असतात, हातय अशी किंवा अशी केलेले असतात आणि शांतपणे बसलं. बाहेरून पाहणाऱ्या माणसाला वाटत असेल वा सका उन्मुनी योगीराज, जशी उन्मुनी अवस्था प्राप्त झाली आणि आतमध्ये काय गाभा भरलेलं आहे हे बाहेरच्या लोकांना कसं दिसेल. म्हणून त्याकडे मला आपलं ध्यान असंच आहे. बरं जपही आपण करायला लागलो ना तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थोडा आपण त्याने म्हणू शकतो. सतत सतत त्याने जर जप करत राहिलो तर जप करता करता फक्त बोट फिरत राहतात, जीवही त्याने वळवळ करीत राहते, पण मन मात्र त्याने महाराज विषयाच्या चिंतनामध्ये भटकत राहतात. नुसतं तोंड बंद केल्यानं मौन होत नाही. तुकोबार म्हणतात काय करावे ते मौन, दाही दिशा हिंदे मन. 10 दिशाला मन फिरतं, काय त्या मौनाला करता? बाहेरून मौन दिसत ते मौन नाही, खरं मौन तर काही वेगळं आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आपलं मन धावत राहतं, आपलं मन पळत राहतं आणि ते खऱ्या अर्थाने आपल्या त्यांनी हा भगवत चिंतन होऊ देत नाही. मग काय केलं पाहिजे? तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये येऊन बसा आणि बसून त्यांनी मला तुमचं चिंतन तुम्ही करून घ्या. तुम्ही बैसोने किंवा तुम्ही वसोने अंतरी मज जागवा निर्धारी मला जाग ठेवा. तुम्ही स्वतः मला जाग ठेवा हा त्यातला भाव आहे महाराज. मग देवावर साकडं घातलंय, जर काय मागणी देवाच्या समोर मागतात, तुम्ही यावं माझ्या हृदयामध्ये बसावं आणि बसून तुमचं चिंतन तुम्ही करून घ्यावं. म्हणून संत महात्म्याच्या हृदयात देव वास्तव्य करतो. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. त्याच्या हृदय भवनामध्ये दोघे एकाच वेळेला बसलेले असतात. जीवपणा आणि परमात्मा एकाच जागेवर त्यांनी सापडतो. देव त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी बसावान चिंतन करून घ्यावं देवानं. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे सांगा? तुमच्या हृदयात मी बसायला तयार आहे. नेमकं मी काय केलं पाहिजे असं जर त्यांनी म्हणा तुकोबारायांच्या समोर देव विचारत होता. तुकोबाराय म्हणजे काय नाही, तुम्ही साक्षी आहात ना, मी काय काय करतो त्याचं. आता बाहेरच्या लोकांना मी डोळे बंद करून बसून लोक मनावर ध्यान करतो. लोकांना काय माहिती आतमध्ये काय चाललंय ते, पण तुम्हाला मात्र कळताना मी काय करतो ते. सरळ गोष्ट आहे. एकदा त्या गोसावी स्वामींकडे तुकोबराय गेले होते चिंचवडला आणि गेल्यानंतर त्यांनी म्हणत गेले तुकोबराय जाऊन मैपती महाराजांच्या चरित्रात लिहिले ते जाऊन त्यांनी म्हणे काय करतात म्हणे महाराज पूजा करतात. मग ती पूजा चालू होती. पूजा चालू असताना तुकोबराय थोडा बाहेर बसते आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज त्यांची पूजा आठवून ते आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्यांनी विचारलं हो महाराज कधी आले. ते म्हणले तुम्ही शेतात माल खात होती ती गाय हाकलायला गेले होते ना त्यावेळेला आलो. ते म्हणले तो पूजेच्या काळात होते, पूजा करीत होते शेतात. त्यांना ते कळालं की पूजा करता करता फक्त देवाला पाणी घालायचं काम चालू होत, पण देवावर पाणी ओतता ओतता मनात विचार चालू होता की रोज शेजाऱ्याची गाय आपल्या शेतात येते माल खाते, तिला हाकूनच लावलं पाहिजे असा विचार मनात ते मनात करत होते. तुमच्या लक्षात येतं ना? म्हणजे तुकोबारांच्या हे लक्षात आलं की ते पूजा करत होते, बाहेरून पूजा करताना दिसत होते, पण मन मात्र गाय हाकलायला गेलं होतं. तसं त्यांनी मी परमार्थ करतो गोष्ट खरी आहे, पण परमार्थ करता करता माझं मन धावत राहतं. कुठे धावतं? विषयाच्या दिशेनं धावतं आणि ते परमार्थ करू देत नाही, माझं चिंतन होऊ देत नाही. माझं चित्त चिंतन करायला तयार असतं, पण माझं मन मात्र विषयाच्या दिशेनं धावतं. फार चंचल आहे, बहु चंचल चपळ, जाता येता नरगे वेळ, त्याला वेळच लागत नाही. महत्वाची गोष्ट आहे का? मला माहिती आहे वेळ होत चाललाय, 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. 2 चरण तर झालेले आहेत, है की नाही? आता सरळ त्यांनी सांगूनही थांबलो तरी चालण्यासारखं आहे. लक्षपूर्वक ऐका, पण महत्वाचा मुद्दा सांगतो.
गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तेची करी तुका मने मन उतरी भव सिंधू मन करी बंधू चौऱ्याऐंशी चा मनच भवसागरातून तारून नेणार आहे आणि मनच त्याने मला 84 लाख युनिमध्ये फिरायला लावणार आहे. जतन करा सांभाळा जतन करा दोनदा म्हटले धावते सैरा ओढाळती त्याहीपेक्षा त्याने म्हणत तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा रोज त्याने मनाला जाग केलं पाहिजे नित्य नवा दिवस जागृतीचा मन ताब्यात त्याने आलं पाहिजे. फार चंचल आहे हा चंचल लोकांमध्ये एक नंबरचं नाव आहे मनाचं. हे मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरु मामनो मरकटो मत्सो मकारा दश चंचला 10 चंचलांमध्ये एक नंबरचं मन आहे महाराज. मधुकर म्हणजे त्याने भोंगा मनो मधुकर मेघो म्हणजे ढग मानिनी म्हणजे सुंदर असणारी स्त्री हे त्याने चंचलांची नाव आहेत. त्याच्यात एक नंबर मनाचं लागतं एवढं चंचल ते धावत आणि ते धावून त्यांनी विषयाचं अशा पद्धतीने ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही काय करा माझ्या हृदयामध्ये बसा आणि माझं मन पळू लागलं लागलं की त्या मनाच्या पेक्षा जास्त वेगवान असणार तुमचं सुदर्शन चक्र तिकडे पाठवा आणि जिथं माझं मन जाईल तिथं त्यांनी सुदर्शन चक्राला आडवं उभं करा. म्हणजे माझं मन विषयाकडे धावणार नाही ते तुमच्या चिंतनाच्या ठिकाणी चिंताला स्थिर करील. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात चिंतन करावं असं वाटतं हे त्याच्याकरिता आहे. महत्वाचा विचार आहे आणि तो उगाच काहीतरी करायचं म्हणून परमार्थ करायचा. उगाच लोकांनी आपल्याला परमार्थिक म्हणावं म्हणून परमार्थ करणाऱ्या लोकांना हे भावणारच नाही हे त्याच्यात उतरणारच नाही. ज्याला प्रॅक्टिकली परमार्थ करायचा आहे ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा आहे ज्याला खरोखर त्यांनी महाराज भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता भगवत स्वरूप होण्याकरिता जीवनाचं सफलता साफल्य करण्याकरिता ज्याला परमार्थ करायचा आहे तो एवढ्या व्याकुळतेने भगवंताच्या समोर म्हणेल देवा जेथे जेथे जाय मन आड घाले सुदर्शन माझं मन जिथं जिथं जाईल तिथं सुदर्शन आडवं घाल. अजून एक अभंग तुकोबऱ्यांचा सांगतो ते म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाची गिरितो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे ही मागणीच आहे म्हणत देवा माझं मन दृढ तुझ्याजवळ बांधून ठेव. पण परमार्थ हा मनावर अवलंबून आहे. हे मनयो मनुष्याणाम बंधनम कारणम बंध मोक्षयो म्हणून त्यांनी महाराज मोक्ष आणि बंधाला कारण जर कोण असेल तर मनच आहे. म्हणून त्यांनी महाराज मन आवडता आलं पाहिजे ते आपल्याला आवडत नाही मग कोणी आवडेल हा कोण त्याला आवडेल फक्त परमात्मा आवडू शकतो. म्हणून माझं मन देवा जिथे जिथे जाईल माझं मन जर तुला सोडून बायकोच चिंतन करत असेल आड घाले सुदर्शन जमेल ना
संगणकांनी थोडं विचारलं पाहिजे मनाला सुद्धा. जर माझं मन त्यांनी तुला सोडून संपत्तीचं चिंतन करत असेल तर तू सुदर्शन आठवं घाला, तर त्याचं सुदर्शन काय सामान्य नसतं महाराज, ते मोठं धारदार असतं. मी एखाद्याचा कार्यक्रम सुद्धा करू शकते, महत्वाची गोष्ट आहे. सगळा कार्यक्रम त्यानंच केला महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एक उदाहरण सांगतो, मला माहिती आहे, थांब बोलू ना 5 मिनिटं की घाई झाले सर्वजण. बऱ्याच वेळेला घाई होते, मग घोटाळा होतो. आणखी मी पण थांबणार, मलाच लवकर जायचंय, सकाळी लांब जायचंय, त्याच्यामुळे लवकर आटोपून गेलं पाहिजे. उदाहरण सांगतोय, एक बबरू होता महाराज, बबरू त्याला त्याने अजून एक काहीतरी नाव होतं मला आठवत नाही आता, बबरू त्याला म्हणायचे, न साहेची बबरू म्हणून त्याने असा त्याने जो भीमाचा नातू होता महाराज, घटोत्कचाचा मुलगा, भीमाचा मुलगा होता घटोत्कच, आणि घटोत्कचाचा मुलगा होता महाराज बबरू. त्याला त्यांनी महाराज खाटूश्याम म्हणतात आता सगळे लोक, खाटूश्याम असं त्याचं नाव आहे. याला एवढी शक्ती प्राप्त झाली होती, त्याच्याकडे 3 बाण होते, आणि तो त्याने महाराज हरेका सहारा त्याला म्हणायचे, हरेका सहारा, जी हरणारी बाजू आहे ना त्याच्या बाजून तो जायचा. युद्ध जर चालू झालं आणि ज्या बाजूमध्ये त्यांनी महाराज सैनिक कमी असतील, जे हरणारा पक्ष असेल त्या बाजूने जायचा आणि युद्ध करायला उभा राहायचा. आणि एक बाण असा होता, संकल्प सोडून जर त्यानं बाण सोडला, एका बाणात सगळे माणसं मरू शकत होते, एवढं त्याच्या बाणात सामर्थ्य होतं. हे भगवंताला कळालं, तो निघाला युद्ध करण्याकरिता, आणि सगळे त्यांनी महाराज कौरव मारले गेले होते 100. मग काय करावं, देवाला वाटलं आता ते हरणारा पक्ष आहे म्हणून हा नक्की त्यांनी महाराज त्या पक्षाच्या बाजूला जाणार. आणि तो गेला रे गेला की पांडवांना तो बाण मारणार, आणि मारलं की माझे पांडव एका वेळेला मारून टाकेल, मग काय करू. म्हणून त्यांनी महाराज तिथे समोर त्यांनी भगवान त्याच्या समोर गेले, ब्राह्मणाचं रूप घेऊन. आणि ब्राह्मण होऊन गेल्यानंतर मग त्या बोलणं सुरू झालं, त्यांनी कुठे निघालास, काय झालं, म्हणे चाललो आहे. म्हणे कसं काय, माझ्याकडे 3 बाण आहेत, म्हणला मी शक्ती उपासना केलेली आहे, एका बाणात सगळे माणसं मारू शकतो, म्हणे तुझ्यात काय ताकद आहे मला जरा दाखव. असं म्हटलं की त्याने एक बाण असं त्यांनी चालवलं, समोर पिंपळाचं झाड होतं, देव पिंपळाच्या झाडाखाली उभा होतो. देवाने एक त्यांनी बाण पान घेतलं, पायाखाली दाबून ठेवलं, पायाखाली दाबून ठेवलं पिंपळाचं पान, त्यानं बाण मारलं, सगळ्या पानांना छिद्र पडले, एका बाणात सगळ्या पानांना छिद्र पडले. देव म्हणला पायाखालचं पान पाहू, तरी पाय बाजूला गेला आणि पान पाहिलं, त्या पानाला पण छिद्र पडलं होतं, एवढं विशेष त्याच्या बाणामध्ये असणारी कला होती. देव म्हणला आता त्याने हा जर गेला तर घोटाळा होईल, मग काय केलं पाहिजे. तो म्हणा मी ब्राह्मण आहे, मी याच्या काय तुला काहीतरी त्याने मागण्याकरिता उभा आहे, म्हणे काय पाहिजे सांग, तू एवढा समर्थ आहेस, मला काहीतरी दिलं पाहिजे, म्हणे काय देऊ सांग. देव म्हणला तुझं मुंडकं कापून दे मला. खरंच वस्तुस्थिती आहे, त्याचं मुंडकं कापून मागितलं, ब्राह्मण दान मागतोय म्हणून त्याने बिचाऱ्यानं मुंडकच कापून दिलं. देवानं त्याला मुंडकं कापताना विचारलं तुझी शेवटची इच्छा काय, तो म्हणा काय नाही, मला फक्त महाभारतीय युद्ध डोळे भरून पाहायचं होतं, एवढीच माझी इच्छा होती. मग भगवान तुझं मुंडकं जरी कापलं गेलं ना तरी तुला युद्ध पाहता येईल. मग एक भाला घेतला, त्या भाल्यावर त्याचं मुंडकं असं त्याने ठेवलं आणि उंच ठिकाणी नेऊन ठेवलं महाराज ते, आणि संपूर्ण महाभारताचं युद्ध त्याने झालं. आणि हे महाभारत युद्ध त्यानं पाहिलं महाराज पूर्ण. हे महाभारत पाहणारे बरेच आहेत, कोणी कोणी पाहिलं, भगवान ध्वजस्तंभावर वानर जो मूर्तिमंत शंकर सारथी शारंग धरू अर्जुनेशी, हनुमंतरायांनी पाहिलं ते युद्ध, ते संजयानं पाहिलं, ते धृतराष्ट्राला ऐकवलं म्हणजे त्यानं पण पाहिलं, हे सगळेजण साक्षी आहेत महाराज महाभारताचे. पण तो सगळ्यात बारकाईनं पाहणारा साक्षी आहे बबरू, त्याचं मुंडकं त्याने. सगळं महाभारतीय युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, आणि विजय झाल्यानंतर त्याने महाराज भगवान म्हणले आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे म्हणून भेटण्याकरिता गेले. आणि गेल्यानंतर त्याला विचारलं पाहिलं काय युद्ध, म्हणलं पाहिलं. कोणाकोणाचा पराक्रम पाहिला सांग, म्हणलं पराक्रम. हसायलाच लागलो तो मोठ्याने, पण का असतो, कशाचा पराक्रम, म्हणलं कोणाचा, कोणीच पराक्रम नाही केला. अर्जुनन तिने असे धावायला लागले ना भीमन ते सगळे त्याच्या अंगावर, एवढा पराक्रम आम्ही केला, एवढे मारले मला योद्धे, खुशाल पराक्रम नाही म्हणतो, तुम्हाला खरंच पराक्रम नाही केला कोणी, म्हणत का मग एवढे मारले कसे काय गेले. तुम्हाला मी पाहत होतो बारकाईने, अर्जुनाचे बाण जात होते, आणि ते अर्जुनाचे बाण जात होते खरे, पण अर्जुनाच्या बाणानं कोणाला काय होत नव्हतं, त्या अर्जुनाच्या बाणाच्या पुढे चक्र फिरत होत, आणि ते चक्र सगळ्या दुष्टांचं निर्दळन करीत होतं. जेवढे दुराचारी जन्माला आले होते त्या सगळ्यांना मारायचं काम चक्रच करत होत, बाण फक्त निमित्त होता, आधी चक्र मारायचं मग बाण जाऊन पोहोचायचं. यांनी जरी त्यांनी बाण सोडले असले, फार मोठं युद्ध केलं असलं तरी सुद्धा यांच्या एकाही बाणानं शत्रू मारला गेला नाही, सगळे मारले गेले फक्त सुदर्शन चक्रानं. हा महत्वाचा विचार आहे, यातला पराक्रम जर कोणाचा असेल तर फक्त एकट्या श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे. मग यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम, एकट्या कृष्णाचं सामर्थ्य आहे.
हे त्यानं पाहिलं आणि सांगितलं भगवान प्रसन्न झाले. त्याला पुन्हा त्यांनी पुनर्जीवन दिलं आणि सांगितलं तुझ्यात आणि माझ्यात लोक भेद मानणार नाहीत आणि तुला जे शरण येतील त्यांचं काम तू पूर्ण करू शकशील. का सांगतो कशाकरिता? भगवंताचं सुदर्शन असं आहे की तेच सगळं काय करणार आहे. म्हणून परमात्म्याच्या चिंतनामध्ये आडवे येणारे जे जे कोणी असतील त्यांना जर बाजूला करायचं असेल तर दुसरं कोणतंच साधन तुकोबारांना योग्य वाटलं नाही. जेथे जेथे जाय मन आडघाले सुदर्शन. तुझं सुदर्शन आडवं घाल म्हणजे त्याने ते सगळे अडथळे दूर होतील आणि मग मात्र मला अखंड तुझं चिंतन घडेल. हाच त्यातला भाव महत्वाची गोष्ट आहे. ते म्हणला तुकोबाराय खरं आहे, मी तुम्ही म्हणता तसं सगळं करायला तयार आहे. जर तुम्हाला माझं अखंड चिंतन राहील, अखंड चिंतनाचा लाभ जर मी तुम्हाला प्राप्त करून दिला तर तुम्ही काय करणार? बघा भागाच्या शेवटच्या चरण जागवा.
जर अखंड माझं चिंतन होऊ लागलं तर तुम्ही काय करणार? तुका म्हणे भोजे निर्भय होऊन निश्चिंत होऊन निर्लज्ज होऊन मी तुमच्या प्रेमामध्ये नाचेन. लोकांना कीर्तनात नाचा वाटतं पण भीती वाटते. जर घरी कोणी निरोप सांगितलं मग हे तिथं नाचत होते असं होतं ना मनात बऱ्याच वेळ. कीर्तनाला लोकांना जावंही वाटतं, कीर्तन ऐकावं सुद्धा वाटतं. लोक पुढे येऊन बसत नाहीत कीर्तनात, मंडपात सुद्धा येत नाही, दूर बसतात. का बरं? जर उद्या लोकांनी मला कीर्तनात पाहिलं, लोक जर मला उद्यापासून बुवा म्हणायला लागले मग काय करायचं? ही भोजे स्थिती नाही, ही त्यांनी संकुचित अवस्था आहे. मग निर्भय झालं पाहिजे. तुम्ही जर त्यांनी माझ्यावर कृपा करा आणि अखंड मला तुमचं चिंतन झालं तर मग तुम्हाला म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज. लाज भय शंका दुराविला मान नकळी साधनया परते. तू का म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. मग अखंड त्यांनी तुझ्या चिंतनात मी नाचेन. पण त्यांनी हीच दिव्य स्थिती मला हवी आहे, याच्याकरिता मी अट्टहास करतोय अशी विनवणी जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या महाराज भगवंताच्या समोर करतायत आणि भगवान ते देण्याकरिता तयार आहे. म्हणून ज्यांना ज्यांना खरंच भगवंताचं चिंतन करावं असं वाटत असेल त्यांना अभंगाचं थोडंसं बारीक त्यांनी चिंतन करून विचार केला पाहिजे की खरोखर असंच आहे महाराज की आपलंही मन सतत धावत राहतं, आपल्यालाही कायमस्वरूपी चिंतन होत नाही. आपण चिंतन करत नाहीत असं नाही, आपण देवाचं चिंतन करतो पण त्यातले त्यात करतो. बरेच लोक त्याने महाराज देवपूजा करतात, फार कौतुकाने सुद्धा सांगतात की महाराज आम्ही 2 तास देवपूजा करतो, 2 तास देवपूजा करतो. इथपर्यंत ठीक आहे पण दिवसभरामध्ये 24 तास असतात. मग 2 तास पूजा केल्यानंतर बाकीचे 22 तास तू काय करतोस असं जर त्याला विचारलं तर तो शुद्ध रूपाने प्रपंचच करीत असतो. फक्त 2 तास देवाला दिलेले असतात. म्हणजे 2 तास देवाची पूजा करायची, 22 तास खलबत्ता कुटायचा लोकांचा, त्याचा काय उपयोग आहे महाराज? महत्वाची चिंता गोष्ट हीच आहे की 24 तास चिंतन करा. आणि फक्त 24 तास चिंतन घडावं असं नाही, जीवनभर भगवंताचं चिंतन घडावं आणि त्याला लाभ समजून भगवंताचं चिंतन करत राहावं. जर ते होत नसेल तर देवाला म्हणावं तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारे. आणि ते तर जर त्यांनी मी सहजासहजी तुमचं ऐकत नसेल तर माझं मन जिथं जातं तिथं सुदर्शन आडवं घालून त्यांनी म्हणा त्या व्यक्तीवर जर माझ्या अंतकरणात मोह निर्माण झाला असेल, एखाद्या वस्तूची आसक्ती झाली असेल तर तुमचं सुदर्शन चक्र त्यांनी वापरा आणि माझ्या जीवनातून ते बाजूला काढून कोणी किती प्रेमाचा मला वाटत असेल तरी तुमच्यापेक्षा प्रेमाचा मला जगात कोणी नसावं याच्याकरिता डेअरिंग करावी लागते. याच्याकरिता फार मोठं धारिष्ट असावं लागतं, नाही तर फार जवळचे आहेत आपल्या, फार जवळचे आहेत. आणि एवढे तोडणं काय सोपं नसतं महाराज. आणि परत ऐका शेवटचं वाक्य सांगून जातो, ह्या सगळा गोतावळा तोडल्याशिवाय देव आपला होणार नाही. ज्याला देव आपला करायचा आहे त्याला देवा वाचून बाकीच्या जेवढ्या जेवढ्या लोकांना तुम्ही किंमत देतात सगळे तोडावे लागतील, त्या दिवशी देव आपला होईल. म्हणून ते होण्याकरिता भगवंताच्या समोर विनंती आहे, जर तू असं केलं तर मी निर्लज्ज होऊन तुझ्या छंदामध्ये नाचेन असं त्यांनी म्हणतात. कोणी कोणी असं केलं असेल त्यांचं चिंतन करूया, थांबूया. हे ज्ञानेश्वर.